सिंगल जे आहेत ना त्या तीन आहेत आतापर्यंत त्यांनी बनवलेल्या धावा धावफलकावरती 11 आहेत वैयक्तिक 11 धावांवरती बॅटिंग करतायत इथून पुढे शेवटचे चार बॉल 17 क्रमांक 1 साठी आणि पुढचा टॉस कार्पेटचा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला बॉल येतोय क्षेत्ररक्षक दोन आहेत बॉलचा पाठमोरा केला जाईल धावफलकावरती आणखी दोन धावा आल्या स्ट्रोक गॅप मध्ये होता दोन धावा अंकित करून पुन्हा स्ट्राइक रोशन करतील शरद कोंढाळकर यांच्या नावी हे शेवटचे षटक आहे आणि शेवटच्या ओव्हर मध्ये आतापर्यंत तीन बॉल रिलीज केले त्यांनी आणि धावा खर्च केल्या तब्बल 6 फ्लिकचा फटका फ्लिक ऑफ द रिस्ट हा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला धावफलकावरती आणखीन एक धाव येते पाय इथून यानंतर आता कॉलनीचे राऊंड समाप्त होतील आणि त्यानंतर बा एक इथून पुढे 32 स्पोर्ट्स असोसिएशन मधील संघ इथून पुढे खेळवले जातील खोलवर टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक येथील धावफलकावरती दोन दोन धावा येत आहेत खर तर पहिल्या 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 फेरीची शेवटची मॅच असेल कॉलनी ग्रुप मधून आता इथून पुढे पहिल्या फेरीच्या मॅचेस 32 स्पोर्ट्स असोसिएशनच्या सुरू होतील तर 45 धावांचा आव्हान असेल 24 चेंडू 45 धावांचा आव्हान निलेश मोदी चला निलेश मोदी संघ स्पीडअप घ्यायचा आहे निलेश मोदी संघ आपल्याला वेळ फार कमी आहे चला निलेश मोदी संघ आपल्याला वेळ आपली सुरुवात झालेली आहे 1:07 झालेली आहे अजून 8 मिनिटांपर्यंत आपला संपली पाहिजे 1:07 चला वेळ घेऊ नका इथून पुढच्या मॅचेस अशा प्रकारच्या असतील फ्री क्वार्टर घनसोली कॉलनीची होईल आणि त्यानंतर क्वार्टर फायनल होईल या दोन मॅचेस 7 दिवसांमध्ये घनसोली कॉलनी ग्रुप मधून खेळवले जातील आणि त्यानंतर इथून पुढची मॅच आहे ती 32 स्पोर्ट्स असोसिएशनच्या लॉर्ड्सला सुरुवात केली जाईल त्याच्यामध्ये एक मॅच खेळवली जाईल याची नोंद घ्या आणि पहिली मॅच आहे त्यासाठी आपण आमंत्रित करूया वाकायवाडी विपक्ष पाचगणी या दोन संघनायकांना विनंती करूया की आपण टॉससाठी या आपला टॉस केला जाईल वाकायवाडी आपण या आपला टॉस केला जाईल प्रथम बॅटिंग करताना टीम निलेश स्मृतीने बनवलेले आहे 44 धावा धावफलकावरती बनवलेले आहेत टीम निलेश स्मृतीने 45 धावांचं टार्गेट ठेवलंय टीम छत्रपती 11 समोर वाकायवाडी विनंती आहे की आपण आपला संघनायक पाठवा आपण टॉस करूया
पा थोड़ा सा फेरबदल अपन अगोदर समर्थ इलेवन ने एक मैच जिंकलेली आहे आणि निलेश मूर्ती छत्रपति इलेवन मधून जो संघ जिंकेल ना इथून पुढची मैच त्यांची असेल याची नोंद घ्या। या मैच मधून विजय होणारा संघ विपक्ष समर्थ इलेवन या दोन संघांमधील पुढची मैच आहे। आयोजनामध्ये आपण थोडंसं फेरबदल करतोय याची नोंद आणि याची दक्षता घ्या। चला वेळ घेऊ नका, मॅचला प्रारंभ करा। गोलंदाजी मार्ग वरती विकी यांचं प्राचरण केलंय ओव्हर नंबर एक मधून। प्रारंभिक जोडी शरद कोंढाळकर आणि त्यांच्या जोडीला गौरव बडदे ही प्रारंभिक जोड़ी आहे। 45वा आणि त्याचा पाटला करण्यासाठी ही जोड़ी मैदानाच्या आत मध्ये उतरली आहे। अगदी 45 आकडा म्हटला ना तर मित्रांनो रोहित शर्मा यांची आपल्याला आठवण होते ज्यांना हिटमॅन या नावाने आपण ओळखतो। खरं तर हिटमॅन बद्दल नक्की चर्चा करूया। ही उपाधी रोहित शर्मा यांना कशा प्रकारे मिळाली, पण क्रिकेट मध्ये किंबहुना जीवनामध्ये काहीतरी घडतं त्याच वेळेस तुम्हाला एक नवीन उपाधी मिळते त्याच्याबद्दल आपण चर्चा निश्चित करूया। परंतु इथून पुढे हिटमॅन सारखा खेळ कोण दाखवणार? गौरव बडदे, शरद कोंढाळकर की गोलंदाज विकी? असं नाही की हिटमॅन सारखे तुम्ही बॅटिंग करू शकता, हिटमॅन सारखे देखील तुम्ही बॉल टाकू शकता। चला वेळ घेऊ नका। आयोजन कमिटी, आयोजन कमिटी, यापुढे आपण थोडस सत्कार समारंभाकडे वळूया। माननीय श्री गणेशजी बेंगडे भाऊ युवा उद्योजक यांचा यथोचित मान सन्मान केला जात आहे। त्यांचा सत्कार आपल्या असोसिएशनचे प्रमुख सल्लागार सन्माननीय हॅलो सचिन भाऊ यांना मी विनंती करतो की गणेशजी उद्योजक यांचा या ठिकाणी यथोचित पहिलाच बॉल खराब आहे विकी यांचा। अतिरिक्त धावधाव फलकावरती येते मान्यवरांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय। 45 धावांचा पाटला करताना ही जोडी आहे। आपण चर्चा निश्चित करूया, पहिल्यांदा मान्यवरांचा शुभ सन्मान करूया, त्यानंतर आमचे दुसरे मान्यवर आहेत श्री अमर शिरसट युवा उद्योजक भाऊंचा शुभ सन्मान केला जाईल। यावेळेस पाच स्ट्रॉंग स्ट्रोक बॉल सीमारेषेच्या पलीकडे क्रॅकिंग फटका षटकार गौरव बडदे यांच्या बॅट मधून आलाय। जागेवरतून खेळलेला स्ट्रोक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, खोलवर टप्प्याच्या बॉलला दिलेली चांगली दिशा। विकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरतून निघतील विकेटच्या शोधामध्ये। नजर रोखून धरले त्याच बरोबरीने हा व्हाइट बॉल आलाय आणि आम्ही पुढचा शुभ सन्मान करतोय श्री सतीश लाड भाऊ खजिनदार मेनी खोरा क्रिकेट क्लब यांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय। खजिनदार मेनी खोरा क्रिकेट क्लब सतीश भाऊ लाड यांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करूया। त्यांना देखील रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुपदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन शुभ सन्मान। इथे पहा गौरव बडदे बॅटची वरची कडा त्यांच्या बॉलने घेतली आहे, पण चांगले त्यांनी दाद मागितले या कॅचसाठी। पंचांचा निर्णय जो आहे ना तो इकडे अंतिम असेल आणि पहा पंचांनी निर्णय दिलाय, बॉल झाडाला लागलाय त्यामुळे कॅच नाहीये, हे जीवनदान आहे। जीवनदानापेक्षा म्हणूया आपण की गौरव बडदे यांचं नशिबाच बलवत्तर आहे। कॅच खूप चांगली घेतली गेली होती परंतु पहा ज्या ज्या वेळेस झाडाला बॉल लागणार आहे त्या वेळेस मात्र फलंदाजाला नॉट आउट दिलं जाईल आणि ती कॅच जर तुम्ही पकडता। गोलंदाज विकी तयार, कमबॅक चांगला केलाय। याच प्रकारची बॉलिंग करावी लागेल परंतु फुल टॉस बॉल, बॉल अडवण्याचा प्रयत्न इथे चांगला झालाय। खूप चांगली फिल्डिंग, चांगला जजमेंट दाखवलं तिकडे, चांगला कंट्रोल दाखवलं स्वतःवरती। पाहिलं की बॉल वेगाने निघून चाललाय, स्वतः देखील बाहेर गेले परंतु बॉल त्यांनी आतमध्ये ढकलला।
धावफलकावरती आणखीन दोन धावा आल्या, 45 धावांचं प्रत्युत्तर देताना धावफलकावरती 11 धावा. 45 या अंकाची आपण चर्चा करतोय. हिटमॅन बद्दल, खर तर हिटमॅन ही पदवी रोहित शर्मा यांना दिली गेली. खर तर हे शब्द कुणाच्या मुखातून पहिल्यांदा बाहेर पडले तर युजवंद्र चहल यांचे भाऊ पॅडी यांच्या मुखातून पहिले शब्द बाहेर पडले. फुलरलीनचा बॉल, क्रिकेटचं मादक सौंदर्य, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार. गुडगा खाली टेकवला आणि त्यानंतर पाय पाय पुढे काढलेला होता, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे पाठवला, 4 धावांसाठी. कॉपी बुक स्टाईल हा फटका होता, ज्या प्रकारे लेदर बॉल क्रिकेट मध्ये फटके खेळले जातात त्या प्रकारचा फटका आपण ज्याच्या निश्चित करतोय. युजवंद्र चहल यांच्या बदल यांचे मोठे भाऊ पॅडी. ज्यावेळेस धावफलकावरती आपण जाऊया, 15 धावा आहेत, चला वेळ घेऊ नका, इथून पुढे 30 धावांची गरज येणार आहे. बॉल 18, शेवट सवाल अजून शेष आहे, आपण चर्चा करतोय रोहित शर्मा यांच्या बद्दल. शेवट सवाल अजूनही बाकी आहे, 2 बॉल बाकी आहेत. ओके, शेवटचे 2 बॉल अजून बाकी आहेत, 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. बाटचीचा बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, 4 धावा आहेत. एक चांगला क्रिकेटिंग स्ट्रोक, 2 चतुर्षकांच्या मधून बॉलने गॅप शोधला चांगल्या प्रकारे. अगदी पॉइंट आणि कव्हर मधून गॅप शोधणं खूप कठीण गोष्ट आहे आणि ती कठीण गोष्ट शक्य केली आहे गौरव बर्डे यांनी. एक नामक खेळाडू आहेत मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचे. अगदी TDPL तुम्ही घ्या, NNPL घ्या, बऱ्याचशा खुला गटाच्या स्पर्धा घ्या ज्यांनी खेळलेले आहेत तेच मैदानाच्या आतमध्ये. परंतु पहा, विकी यांच्याकडे देखील क्षमता आहे, त्यांनी देखील एक संधी उपलब्ध केली होती. अकूट टप्प्याचा ज्यावेळेस बॉल टाकला तो गौरव बर्डे यांना प्रॉपर खेळता आला नव्हता. मॅचची वरची कडा घेणारा बॉल हवेत उभा राहिला, परंतु तिकडे त्यांना जीवनदान मिळालं. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. क्रिकेटचं आणखीन एक मादक सौंदर्य, 6 धावा षटकार, 25 धावा धावफलकावरती, आग ओकणारी फलंदाजी. ज्वालामुखीचा उद्रेक झाला असं म्हणायला काही हरकत नाही. एखादी ज्वालामुखी असते बा, त्या ज्वालामुखीचा उद्रेक ज्यावेळेस होतो ना, तिच्या प्रवाहामध्ये काही येऊ द्या, ज्वालामुखीचा प्रवाह नष्ट करून टाकतो. त्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅटिंग करताना फक्त धाबा फलकावरती 25 आल्या, धाबा बनवायच्या होत्या 45. आता इथून पुढे समीकरण आपण नव्याने मांडूया. 20 धावांची गरज येणार 18 बॉल. आपण रोहित शर्मा यांच्या बद्दल चर्चा करतोय. ज्यावेळेस रोहित शर्मा यांनी 200 धावा बनवल्या त्यावेळेस ते मैदानाच्या बाहेर येत असताना युजवेंद्र चहल यांचे मोठे भाऊ पॅडी यांनी त्यांना संबोधलं की हिटमॅन सारखे तुम्ही खेळलात, हिटमॅन सारखी बॅटिंग केली. हे कुठेतरी रवी शास्त्री यांनी ऐकलं आणि रवी शास्त्री यांनी प्राइज डिस्ट्रीब्युशन मध्ये हे उद्गार काढले हिटमॅन, आणि त्यानंतर तुम्ही आम्ही रोहित शर्माला हिटमॅन या नावाने ओळखू लागलो. परंतु पहिले शब्द जर कुणाच्या मुखातून बाहेर पडले तर युजवंद्र चहल यांचा भाऊ पॅडी यांच्या मुखातून पहिल्यांदा हिटमॅन हा शब्द बाहेर पडला आणि हा रवी शास्त्री यांनी ऐकला आणि अगदी तोच त्यांनी उद्गारला. आता ओव्हर नंबर 2 साठी ज्यांचं केले प्राचारण काका संतोष काका गोलंदाजी मार्ग वरती समोरच्या बाजूने शरद कोंडाळकर. येऊदीला हलक्या तरी सन्मान दिला. सुजबूजचं चांगलं क्रिकेट आहे कारण गौरव बर्डे चांगल्या फॉर्म मध्ये आहे. स्ट्राईक आपण त्यांच्याकडे देऊया. त्यांनी आतापर्यंत आक्रमण केलं होतं, आता 17 बॉल 19 धावांची गरज आहे. म्हणजे एक चांगलं क्रिकेट आहे, याच प्रकारे तुम्हाला क्रिकेटचा खेळ खेळावा लागतो. बुद्धिमत्तेचा देखील तुम्हाला उपयोग करावा लागतो. असं नाही की खेळ बॅट आणि बॉलचा आहे, बुद्धिमत्तेचाही खेळ क्रिकेटचा आहे. इकडे तुम्ही बुद्धिमत्ता जरी वापरता तरी देखील तुम्ही मॅच जिंकू शकता. आणि तेच एक बुद्धीचा चांगला उपयोग, एक सुलभ स्ट्रोक खेळला आणि स्ट्राइक रोटेट केलाय. यावेळेस पहा गौरव बर्डे यांनी बेमिसाल टायमिंग केलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, रन्स मिळतील, चालाय षटकार.
अवघ्या इथून पुढे 13 धावांची गरज आहे. काका निघालीत गोलंदाजी मार्क वरतून. आपण बार परंतु बा स्क्वेअर कट बॉल डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चिरतो आहे सीमारेषा. 4 धावांसाठी हा आणखी एक चौकार. गौरव बडदे या नावाचं वादळ शमायला तयार नाहीये. वादळाचा झपाटा तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल वरती तुटून पडलेत. खर तर विकी यांचं कौतुक करायला हवं. ज्या बॉल वरती त्यांनी संधी उपलब्ध केली होती अगदी तोच बॉल झाडाला स्पर्श झाला तिकडे गौरव बडदे यांना जीवनदान मिळालं. तिथेच डाव पसला का टीम निलेश स्मृती या टीमचा. आतापर्यंत फक्त एक धाव सोडली तर बाकीच्या धावा गौरव बडदे यांनी बनवलेल्या आहेत. ती एक धाव फक्त यावेळेस पा स्टँड अँड डिलिव्हर. बॉल हवेत आहे. एक्झिक्यूट चांगला केला. लांबी कमी पडली. गौरव बडदे या नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर चाललंय. हे वादळ शमवलंय गोलंदाज काका यांनी. एलिव्हिएशन जास्त राहिलं लांबी कमी राहिली. यंदाचा मोबदला मिळतोय टीम निलेश स्मृती या टीमला. यावेळेस पा आल्या आल्या या बॉलला धाडलाय. 6 धावांसाठी षटकार. अमित कासरुडे यांच्या बॅट मधून आलेला हा एक दमदार फटका होता. क्वालिटी स्ट्रोक आहे. अवघ्या 3 धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर बॉल पुल चांगल्या प्रकारे गेला. अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. चला समर्थ 11 आपण या. आणि या मॅच मधून जो संघ विजय होईल ना त्या दोन संघांमध्ये लगेच टॉस केला जाईल आणि त्यांची मॅच लगेच खेळली जाण्याची नोंद घ्या. टीम समर्थ 11 आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. आपल्याला विनंती आहे. अवघ्या 3 धावांची गरज. यावेळेस पर्टिक्युलर झोन मध्ये बॉल चाललाय. विजय धाव केली जाणार का. फलंदाज रन आउट. शरद आउट होऊन माघारी जातील. चला समर्थ 11 आपण टॉस साठी या. स्पर्धा खूप चांगली आहे. मानाचा अध्यक्ष चषक ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा उभारलेली आहे. 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील अर्थात बबलू पाटील यांच्या नावाची ही क्रीडा स्पर्धा आहे. आणि त्या स्पर्धेचं आयोजन तब्बल 3 दिवसाचं आहे. 3 दिवसाचा हा क्रिकेटचा सोहळा आपल्या समोर उभा केलाय. आजचा दिवस पहिला आहे. त्याच्यामध्ये वर्गीकरण अशा प्रकारे आहे. गणसोली कॉलनीतले संघ खेळत आहेत आणि 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन मधील देखील संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत असं या स्पर्धेचं वर्गीकरण आहे. आजच्या दिवसामध्ये पहिला हाफ जर आपण पाहिला तर गणसोली कॉलनीचा राहिलाय. याच्यातून पुढे कोण जाणार हा एक प्रश्न आहे. मला हवेत आहे विजयी धाव बनवण्याचा प्रयत्न. आणि ते विजय धाव संपादित होतीये. टीम छत्रपती 11 या मॅच मध्ये विजय संपादित करते. हार्डलक टीम निलेश स्मृती आपण इथपर्यंत आलात. तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले आभारी आहोत. आणि प्लेअर ऑफ द मॅच अर्थात सामनावीराचा पुरस्कार आपण इथून पुढे प्रदान करूया. ज्यांनी बॅटिंग करताना
खूप चांगली बॅटिंग केली ते गौरव बडदे यांना हा पुरस्कार चाललाय. गोलंदाजी ज्यांनी तारांबळ करून टाकली, डावपेच ज्यांनी उधळले ते गौरव बडदे आहेत. आणि खास करून या स्पर्धेच्या माध्यमातून सामनावीर पुरस्कार, आतापर्यंत आपण सामनावीर पुरस्कार टी शर्ट पाहिले, गिफ्ट पाहिले, परंतु या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अर्थात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा ही प्रत्येक मॅच मध्ये सामनावीर पुरस्कार म्हणून आपण देतो. एक तेजस्वी प्रतिमा आहे, खरं तर छत्रपती म्हटलं तर एक ऊर्जा आणि आपल्यासाठी एक प्रेरणा आहे. अगदी तोच प्रयत्न प्रामाणिक केलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण हा पुरस्कार गौरव बडदे यांना प्रदान करूया, त्यांना विनंती करूया की आपण मंचावरती या. प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपल्याला प्रदान केला जाईल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांना प्रदान केली जाईल. मॅचला प्रारंभ होईल, आवाजामध्ये फेरबदल केला जाईल आणि मॅच क्रमांक इथून पुढची प्री क्वार्टर आहे. समर्थ 11 छत्रपती 11 या दोन संघांमध्ये पुढची मॅच, आवाजामध्ये फेरबदल. या आपण ऐकूया या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे उदयनमुख समालोचक ज्यांची वाणी आपण अनेक स्पर्धेंना ऐकतोय, कुमार बोर यांचा आवाज इथून पुढे आपण ऐकूया. तर आतापर्यंत तुम्ही आवाज ऐकला सामन्याचं विवरण आकलन करताना व्हॉइस ऑफ सातारा निलेजी मुरडेकर सर आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याने नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवलंय. कुपर खिरणे 11 कुपर खिरणे संघाकडून देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. गौरव बडदे ठरला या मॅचचा हिरो. तर समर्थ 11 संघाने नाणेफेक जिंकली, आपला निर्णय कळवायचा आहे. छत्रपती 11 संघाने या ठिकाणी जिंकले. सकाळच्या 17 घनसोली कॉलनी गटातील सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. समालोचनाला सुरुवात करण्याआधी प्रथमतः गणरायाला वंदन करून वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुम देवे सर्व कार्येषु सर्वदा. तसेच अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजे भोसले यांना वंदन करून आजच्या दिवसातील या सामन्याची सुरुवात होईल. एका बाजूला थर्ड क्वार्टरचा राऊंड आहे, पाला मिळतोय समर्थ 11 विरुद्ध छत्रपती 11. ही लढत आहे घनसोली कॉलनी गटातील लढत. ज्याच्यावेळी तुम्ही घनसोली कॉलनी गटाचे सामने पाहतात त्यावेळी सर्वोत्कृष्ट खेळाडू मैदानावरती दाखल होताना पाला मिळतात. एक चांगला बॅटल पाला मिळतो बॅट अँड बॉल मधलं. तर निर्णय कळवायचा आहे प्लीज छत्रपती संघ. वेळ कमी आहे, बॉलिंगचा डिसिजन घेतला आहे तर बॅटिंग साठी समर्थ 11 या संघाला आमंत्रित केलंय. 3 ओव्हरची मॅच असेल, तुमच्या भेटीला येईल. तर दोन्ही संघांना विनंती असणार आहे, एक चांगलं भव्य दिव्य असं आयोजन आहे. ज्यावेळी आयोजन केलं जात त्यावेळी आयोजनासाठी मान्यवरांचा हातभार आणि बॅकबोन असतात कुठल्याही टुर्नामेंट साठी. पण ती जर स्पर्धा संपन्न करायची असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्व खेळाडूंचं योगदान महत्वपूर्ण आहे. टायमिंग कडे लक्ष आहे तर प्लीज छत्रपती 11 संघ लाईनअप करून मैदानात दाखल व्हायचंय आणि समर्थ 11 आपले बॅट्समन मैदानात पाठवायचे. टायमिंग दिला जाईल तुम्हाला इनिंग साठी 15 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. 1:28 झालेत, 1:33 पहिला बॉल डिलिव्हर होईल आणि 1:52 मॅचचा एक इनिंगचा खेळ समाप्त होणं गरजेचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी नियम कमिटीने आमच्या पर्यंत पोहोचले. जर 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर फिनिश नाही झालं तर थर्ड ओव्हर ज्यावेळी स्टार्ट होईल त्यावेळी तुमचा जो बाहेरील क्षेत्रामध्ये आउटसाइड फील्ड 5 फिल्डर असतात त्यातला 1 फिल्डर आत घेतला जाईल. याकडे लक्ष द्यायचं. मॅचला स्टार्ट होते, एक चांगला बॅटल मैदानावरती पाहायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षण सजला गेलाय, बॅट्समन मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावरती पाठवायचे समर्थ आणि छत्रपती 11 संघ, कारण खेळाडू ज्यावेळी मैदानावरती आपल्या टीम साठी खेळतो त्यावेळी त्याचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे. त्या खेळाडूची जी कीर्ती आहे त्याने कौतुक होणं गरजेचं असेल. तर एका बाजूला मयूर पन्हाळकर 32 शिरा क्रिकेट असोसिएशनमधील एक मोठं नाव ज्याने अनेक मैदान गाजवलेत आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील त्याने अधिराज्य गाजवलंय. तो खेळाडू ठरतोय.
तर मयूर पन्नाळकर गर्जना इलेवन कोपरखेरने या संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळते. एक चांगला बॅटल आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानावरती रंगलं जाईल. टाइम घ्यायचा नाहीये छत्रपती इलेवन संघ. मी टायमिंग तुम्हाला आता देखील कळवतो, 1:30 झालेत, 1:31 ला मॅच सुरू होणं गरजेचं आहे. आणि नियम पुन्हा एकदा कळवतो, जर 2 ओव्हर फिनिश व्हायला 10 मिनिटं आहेत, जर 2 ओव्हर 10 मिनिट्स मध्ये फिनिश नाही झाले, ज्यावेळी 3rd ओव्हर स्टार्टिंग होईल त्यावेळी तुमचा एक आउटसाइडर फिल्डर इनसाइड सर्कल फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा सामना आहे, एका इनिंग साठी तुम्हाला 15 मिनिटाचा टायमिंग आहे. आणि सकाळच्या 17 मध्ये तुम्ही पाहिलं असेल साई बॉईज या संघाने 3rd राऊंड मध्ये पदार्पण केले. तसेच पाटण विभागामधील एक छोटा बाहुबली म्हणून ज्याला समोर जात आणि मोरिया इलेव्हन गणसुली कॉलनी या संघात खेळताना पाहायला मिळतो तो शुभम कदम. याला देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. लाल्या आणि मयूर स्ट्रायकिंग वर, मयूर पन्नाळकर बॉलिंग मार्क वरती, अमित सज्ज झालाय. कासुर्डे जर पाहिलं गेलं वरोशी गावचा हा जावळी भागामधून खेळताना पाहायला मिळतो. यावेळी पहिलाच बॉल काय फटका सजवलाय, आपल्या नावाची ओळख मैदानावरती दाखवताना आसमानी फटका पाहायला मिळतोय मयूर पन्नाळकर याच्या बॅट मधून. याच मैदानावरती 2019 वर्षामध्ये ज्यावेळी 1 बॉल 6 धावांची गरज होती त्यावेळी या खेळाडूने तो पराक्रम केला होता. तिथून हे नाव उदयास येताना आपल्याला नोव्हेंबर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळालाय. तोच हा खेळाडू मैदानावरती पहिल्याच बॉलवरती आपली ताकद आपल्या खेळाचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. षटकार पाहायला मिळालाय पहिल्याच बॉलवरती. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये घेण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावसंख्येसाठी. एक 180 डिग्री असलेलं हे मैदान आहे. या मैदानावरती अनेक मोठमोठे चषक मोठमोठे ऑर्गनायझेशन कडून एक टुर्नामेंट ऑर्गनाइज केली गेली. आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहताय 32 शिराळा क्रिकेट असून अंतर्गत ज्या व्यक्तित्वाने 32 शिराळा क्रिकेटला वरती नेण्यासाठी क्रिकेटचा आदर सातत्यपूर्व निस्वार्थ सेवा करताना पाहायला मिळालाय त्याच व्यक्तित्वाच्या नावे आज ही स्पर्धा आयोजित केली. मानाचा अध्यक्ष त्याच्या गांकिने, व्हॉट अ बॅटिंग, लांब पॉवरफुल हिट मयूर पन्नाळकर याच्या बॅट मधून येतोय. या षटकातील सेकंड द बिग हिट आउट ऑफ द पार्क 6 धावसंख्येसाठी. तर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील बबलू यांच्या व्यक्तित्वासाठी आज ठेवली गेलेली मानाचा अध्यक्ष चषक 2023 मागील वर्षी देखील एक पहिलं पर्व पाहिलं होतं. काय देखणीय आणि भव्य दिव्य असं आयोजन प्रेक्षकांच्या भेटीला येताना पाहायला मिळालं होतं. आणि ज्या ज्यावेळी मैदानावरती खेळाडू वर्ग सर्वोत्तम खेळ दाखवतो त्या खेळाडूला आदर म्हणून नेहमी संकल्पना मांडताना एक नवीन संकल्पना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीय. आणि याच स्पर्धेमध्ये सामनावीर ज्या खेळाडूचा सर्वोत्तम खेळ होईल त्यासाठी प्रेरणादायी असं शिवाजी महाराज यांची प्रतिमा ठेवली गेली. यावेळी पण एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये काय बॅटिंग करतोय. आज समाचार पुरेपूर घेतला जातोय गोलंदाज अमित याच्या विरुद्ध कडे प्रहार मयूर पन्नाळकर याच्या बॅट मधून होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 17 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. सामना सुरू आधी होण्याआधीच म्हणलं तर एक चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळणार आहे या सामन्या दरम्यान. पुन्हा एकदा पुढे ठेवला होता अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आणि यावेळी उसळी आणि गतीमध्ये काहीच परिवर्तन केले गेले. 18 धावसंख्या, 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलचा खेळ झालाय. यस, 5 बॉलचा खेळ झाला. 18 ही धावसंख्या तुम्हाला लावपलकावरती पाहायला मिळते. पूर्णपणे पहिलं षटक मयूर वर्सेस अमित असं पाहायला मिळालं. कारण लाल्या पूर्ण ओव्हर नॉन स्ट्राईक हिट वर आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली खेळी साकारली, 3 ओव्हरची मॅच आहे. आणि गणसुलीच्या मैदानाचा विचार केला तर आकलनात्मक गोष्टी जर पाहिल्या अनालाइज केलं तर बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीसाठी पुष्कळ असलेली खेळपट्टी आहे. पण एकदा हा ट्रॅक होता या विचार गावेचे झेलची संधी आहे. मोठी विकेट प्राप्त होती आहे. सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकते. मयूरची विकेट या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळतीये. मयूर बॅक टू द पॉवेलियन.
तर या ठिकाणी मयूर बाद झाल्यानंतर आणखी एक मोठं नाव मैदानावरती दाखल होतोय अनिकेत चव्हाण मैदानावरती तुम्हाला दाखल होताना पाहायला मिळेल. याही खेळाडूने नवीन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. पहिला गेला तर कोपरखिरणे इलेव्हन कोपरखिरणे या संघासाठी खेळताना पाहायला मिळतो. बाळा या नावानं प्रसिद्ध आहे तो मैदानावरती दाखल होतोय आणि गरज आहे आता ज्या पद्धतीची खेळी मयूरने चांगली स्टार्ट सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. एका षटकाचा खेळ झाल्यानंतर तुम्हाला धावपळक 18 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. तर 18 ही धावसंख्या तुम्ही धावपळकावरती पाहताय. दोन ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि दोन ओव्हरचा खेळ बाकी असताना बॉलिंग मार्क वरती टायमिंग तुमच्यापर्यंत पोहोचवेल शरद. 1:35 झालेत, 5 मिनिटं एका षटकासाठी गेले तर यानंतर देखील तुम्हाला 5 मिनिटं दिली जाणार आहे शरद, याची दक्षता घ्यायची आहे. जर 5 मिनिटं अतिरिक्त वेळ जर तुम्ही घेतला तर थर्ड ओव्हर मध्ये फक्त 4 फिल्डर आउटसाइड ऑफ फिल्डिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती क्रिकेटचे जे नियम अँड रुल्स अँड रेग्युलेशन अप्लाय केले जात आहेत तेच रुल्स अँड रेग्युलेशन आपल्याला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील पाहायला मिळत आहेत. कारण एक शिस्त लावण्याचं कार्य आणि यावेळी पहिलाच बॉल फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये फटका सजवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गॅदर करेल कलेक्शन करेल तोपर्यंत 1 रन अंकित होती आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 19 रन्स ऑन बोर्ड. आता स्ट्राइक इन वर अनिकेत असेल. लाल्या आणि अनिकेत ज्या पद्धतीने ओपनिंग पेअर मध्ये मयूरने बॅटिंग केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी होणं गरजेचं आहे ती फलंदाजी त्याने दाखवली आहे. आता हे 2 ओव्हरचा खेळ शिल्लक असताना किती रन्स अंकित होतील. यावेळी बाळाच्या बॅट मधून आणखी एक मोठा ब्लास्ट, चेंडू जातोय सीमा रेषा पार करारा बॅट्समन अनिकेत त्याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. समोर देखील एक नामांकित गोलंदाज आहे. अनेक कार्यकाल क्रिकेटमध्ये वाई विभागातील रेणावळी गावाकडून बिलॉंग करतो आणि हाही खेळाडू नवीन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घनसोली या संघाकडून खेळताना पाहायला मिळतो. त्याच्या विरुद्ध प्रहार केलाय, प्रहाराचं प्रत्युत्तर देण्याची क्षमता शरद या बॉलरकडे देखील आहे. पुण्याचा स्लोअर वन बॉल, मी आधीच म्हटलंय जर तू प्रहार केलाय तर त्याचं प्रत्युत्तर देण्याची ती ऍबिलिटी आहे आणि आपली ऍबिलिटी कॅपेबिलिटी ओळखून गोलंदाजी करतोय. बॉल निर्धावाला आहे, 3 बॉलचा खेळ, संघाचा स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती. एक चांगलाच आयोजन आणि या आयोजनाखाली देखील एक चांगली संकल्पना मांडताना प्रत्येक वेळी यावेळी देखील स्लॉग स्वीकारण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न होता, धाव या ठिकाणी नाकारली आहे. षटकार आला, एक मोठ्या खेळाडूची ओळख आहे. अनेक कार्यकाळ ज्यावेळी त्यांनी एक्सपिरियन्स घेतलाय, षटकार आल्यानंतर खचून न जाता माइंडसेट स्वतःला बिल्ड केले. आता शेवटच्या क्षणी बॅट्समनला अनालाइज करतोय कुठल्या स्टेप आउट वरती कुठल्या स्टेपिंग वरती हा बॅट्समन स्ट्रॉंग पोझिशन वरती त्याच्या विरुद्ध कुठल्या पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. ती गोलंदाजी करताना हा गोलंदाज पाला मिळतोय. पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळला, 1 रन साठी हा बॉल जाईल. स्कोर कार्ड वरती धावा तुम्हाला 26 पाला मिळतील. शेवटचा बॉल आहे, वेळेचं देखील बंधन दिलं गेलं होतं, त्या वेळेच्या बंधनामध्येच सामन्याची पूर्तता होताना पाहायला मिळते. तसेच आणखीन एक 32 शिरा क्रिकेट संघाचे आधारस्तंभ देखील आहेत आणि एक मनमिळावं व्यक्तित्व ज्या ज्यावेळी क्रिकेटची संकल्पना असते त्यावेळी त्यांचा महत्वपूर्ण योगदान क्रिकेटसाठी पाहायला मिळतं. विशाल भाऊ नायकवडी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय. 32 शिरा क्रिकेट संघाचे प्रमुख आणि संस्थापक देखील आहे. मी आधी म्हटलं ज्या ज्यावेळी क्रिकेटची संकल्पना 32 शिरा क्रिकेट मध्ये उदयास आली त्यावेळी महत्वपूर्ण योगदानाच्या व्यक्तित्वाचं पाहायला मिळालंय आणि ज्या ज्यावेळी अशा मान्यवरांची उपस्थिती असते त्यावेळी एक उत्सव मैदानावरती पाहायला मिळतो. विशाल भाऊ नायकवडी साहेब यांच्या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय. यायचंय साहेब व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आपलं देखील सर्श सर्श स्वागत असेल. स्कोर कार्ड तुम्ही पाहताय 27 रन्स ऑन बोर्ड. थर्ड ओव्हर साठी बॉलर गौरव पडदे मैदानावरती दाखल होतोय. थर्ड ओव्हर चा खेळ स्पेल हाताळण्यासाठी जिथे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थर्ड ओव्हर स्टार्ट होईल, 27 रन्स आहे. कुठला संघ? साई 11 या संघाविरुद्ध आपल्याला खेळताना पाहायला मिळेल याकडे प्रामुख्यपूर्ण लक्ष आहे. गौरवचा हा बॉल पुढे घेण्याचा प्रयत्न, चेंडू पसवा आहे, दूरपर्यंत क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत लालाच्या कॉलिंग वरती 2 रन्स या ठिकाणी कव्हर केल्यात. स्कोर येणं गरजेचं आहे, स्कोर कार्ड ची गरज आहे. समोरच्या संघाकडे तुम्ही गौरव पडदे एक मोठं नाव तुम्ही पाहिलंय, तसेच शरद कोंडाळकर असेल, अमित असेल, फलंदाजी याही देखील संघाकडे आहे, त्यामुळे रन्स स्कोर कार्ड वरती लागणं गरजेचं असेल.
एवढे हाफ ट्रॅक करायचे डावेत आहे शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कॅच या ठिकाणी घेतली आहे आणि विकेट प्राप्त होते लालायची. तसेच आणखीन एक व्यक्तित्वाच्या ठिकाणी आगमन होत आहे. 32 रन क्रिकेट विश्वसाठी झटताना देखील पाहायला मिळतो आणि नोव्हेंबर टेनिस क्रिकेट एशियामध्ये गर्जना इलेव्हन कुपर खेळणे या संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळालंय. विजयजी रेटरेकर साहेब यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. नवीन बॅट्समन मैदानावरती किरण दाखल झालाय. आता स्ट्राईक इंडवर येणं गरजेचं असेल अनिकेत कारण त्याच्या बॅट मधून षटकार पाहिले त्याच्यावरती अॅबिलिटी आहे आणि त्या अॅबिलिटी मध्ये त्या खेळाडूने जास्तीत जास्त बॉल जर खेळले तर संघाचा स्कोर कार्ड देखील उभारला जाऊ शकतो. पण ज्याच्या वेळी कमी चेंडू जास्त धावांची गरज असते त्या त्यावेळी किरणने ती खेळ साकारली आहे. तोच खेळाडू तुम्हाला स्ट्राईक इंडवर आहे. किरणच्या बॅट मधून हलकासा स्विंग विकेट सॅक्रिफाईस केली जाते. स्ट्राईक इंडवर अनिकेतचा येण्याचा प्रयत्न आहे आणि स्ट्राईक इंड मिळवली आहे. स्ट्राईक वरती तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय. इनिंग नंबर 5 सुहास विश्वास विश्वास मैदानावरती दाखल झालाय. आपली विकेट सॅक्रिफाईस केली का केली कारण नॉन स्ट्राईक इंडवर जो बॅट्समन आहे तो त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. तो अनिकेत आहे. स्कोर कार्डचा विचार केला तर 29 रन्स ऑन बोर्ड. बॉलचा खेळ शिल्लक आहे तो 3. यावेळी अनिकेतच्या बॅट मध्ये एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये लॉफ केला चेंडू दूरवर क्षेत्ररक्षक आहे. यावेळी देखील कुठली चूक नाही. काही ज्या ओव्हरची इकॉनॉमिकल बॉलिंगची गरज होती ती इकॉनॉमिकल बॉलिंग करताना गौरव पाहायला मिळतोय कारण प्रदीर्घाचा अनुभव आहे. ओपन क्रिकेट देखील अनेक खेळलाय त्यामुळे बॉलरच्या विरुद्ध एक कर्दम काळ मारून टरला जातो बॅटिंग मध्ये. त्यामुळे त्याला देखील लेंथ माहिती आहे कुठल्या लेंथ वरती बॉलिंग करायची आहे. त्या लेंथ वरती बॉलिंग करताना हा बॉलर आपल्याला पाहायला मिळालाय. दोन बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती आहे. तर 29 ही धावसंख्या असताना साहिल मैदानावरती दाखल झाला. किती रन्स या दोन बॉल वरती स्कोर कार्ड वरती अटॅच केल्या जातील याकडे लक्ष असेल. वेळ घ्यायचं नाही बॅट्समन देखील कारण टायमिंग जर पाहिलं तर तुम्हाला टायमिंग दिला असता 44 पर्यंत मॅच फिनिश होणं गरजेचं होतं. 45 पर्यंत टायमिंग आहे. बॉलर निघते गौरव. गौरवचा बॉल या स्टँडचा वेग काय बॉलिंग केली दूर उभपर्यंत चेंडू ठेवतोय. ज्यावेळी पिचिंग होतोय त्यावेळी स्किट होतोय. स्किट झाल्यानंतर चेंडू वळण घेताना डायव्हर्ट होताना पाहायला मिळालाय. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाचा स्कोर कार्ड अजून देखील 29 रन्स. जशी मयूरने बॅटिंग पिक केली होती पिक केल्यानंतर थोडीशी 7 बाळाची लापताना पाहायला मिळाली पण त्यानंतर स्कोर कार्ड वरती पूर्णपणे ब्रेक लावलाय. ते ब्रेक लावण्याचं कार्य ज्या गोलंदाजाने केलंय तो बॉलिंग मार्क वरती आहे. गौरव बर्डे तर शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये स्ट्राईक इंडवर फलंदाज पाहायला मिळतोय. पुण्याचा आलोक कार्पेट बॉल सजवला फटका गेला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो. 1 रन सेकंड रन चा देखील कॉल. 31 रन स्कोर कार्ड वरती आहे आणि 32 रन च लक्ष ठेवलं गेलंय. टायमिंग देत पुन्हा एकदा दोन्ही संघांना 1:43 झालेत. 1:48 ला इनिंग ला सुरुवात होणं गरजेचं आहे. 1:48 ला पहिला बॉल डिलिव्हर होईल आणि तिथून तुम्हाला टाइम 2:03 पर्यंत असणार आहे. तर वेळ घ्यायचा नाहीये. प्लीज लाईन अप करून देखील समर्थ इलेव्हन संघ मैदानात दाखल होतो जिथे समोर लक्ष 32 धावांचं असणार आहे.
तर सुरुवात होती है स्कोर कार्ड वरती जर लक्ष दिलं तर समोर लक्ष ठेवले गेले 32 रन्स लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करताना ओपनिंग पेअर गौरव बर्डे आणि शरद कोंडळकर पाला मिळते आणि या दोघांची जी इनिंग्स असेल त्यावरती लक्ष असणार आहे आणि इनिंग्स ब्रेक करण्याची जबाबदारी म्हणून बॉलर पाला मिळतो पहिले षटक आटताना अजय अजय सज्ज झालाय फिल्डिंग जर स्ट्रक्चर तुम्ही पाहिला शॉर्ट पॉइंट कव्हर पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा पॉइंट शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफ शॉर्ट स्क्वेअर लेग आणि लॉन्ग ऑफ आणि वाईड डीप मिड विकेट ला क्षेत्ररक्षक आहे मॅचला सुरुवात होते टायमिंग देखील तुम्हाला कळवतो 1:47 ला पहिला बॉल डिलिव्हर होतोय तर दोन दोन पर्यंत वेळ असेल आणि 10 मिनिटांमध्ये जर दोन षटक समाप्त नाही झाले तर शेवटच्या षटकामध्ये चार फिल्डर्स तुम्हाला आउटसाइड ऑफ फिल्डिंग करताना पाहायला मिळतील मॅचला सुरुवात 32 धावांचं लक्ष असताना अजयचा हा पहिला चेंडू असेल पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये क्रिकेटचा क्लास दाखवणारी बॅटिंग पाला मिळती आहे गौरव बर्डे च्या पद्धतीने सुरुवात मयूरची पाला मिळाली होती तशीच काहीशी सुरुवात गौरवची होताना पाला मिळती आहे चार धावा धापलकावरती असतील या रन्सची गरज आहे कारण पॉवर प्लेचा षटक जिथे दोन क्षेत्ररक्षक आउटसाइड ऑफ फिल्डिंग करणार आहे आणि या सामन्यामध्ये गोलंदाजी देखील पहिल्या इनिंग मध्ये त्याची चांगली पाला मिळाली चार रन्स देऊन तीन विकेट घेण्यामध्ये हा खेळाडू यशस्वी ठरला होता तो आता बॅटिंग करतोय बॅटिंग देखील त्याच प्रतीची होताना पाला मिळती आहे पुण्याच्या एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये दूरवर दोन क्षेत्ररक्षकांना भेटून चेंडू जातोय आणखीन एक दर्जेदार फटका गौरव याच्या बॅट मधून येतोय आज सलगचा दुसरा चौकार चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते का याकडे लक्ष असेल तर दोन बॉलचा खेळ झालाय आठ ही धावसंख्या तुम्हाला धावपळकावरती पाहायला मिळते अजयला काहीशी युक्ती दाखवावी लागेल काहीशी कल्पकता आणि आपल्या कलागुणांच्या प्रदर्शनावरती सामन्यामध्ये रंगत भरावी लागेल कारण जर विकेट या खेळाडूची मिळाली नाही तर सामन्यापासून दूर होताना तो संघ डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळू शकतो दोन बॉल मध्ये ज्याने 8 रन्स अंकित केलेत नाही हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न होता शेवटच्या क्षणी पाहिलं की बॉलने वळण घेतले तशी आपली पॅट रोखली आहे एका चांगल्या खेळाडूचा सेन्सिबल खेळ आहे चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती कडे प्रहार ही ओळख असते एका मोठ्या खेळाडूची ती खेळ खेळी साकारताना तो पाहायला मिळतो अजिंक्य देखील आपली कला आणि युक्ती मैदानावरती साकार केली आहे पुढेवर खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मयूरच्या हातामध्ये हा बॉल जातोय आणि डॉट बॉल येतोय डॉट बॉल येणं गरजेचं आहे जर डॉट बॉल से तीन प्रेशर क्रिएट होईल आणि प्रेशर क्रिएट झाला बर्डन क्रिएट झाला तर बॅट्समन चेसिंगची ही गंमत आहे ही मनोरंजक आहे आणि प्रेशर क्रिएट झाल्यानंतर धावांचा पाठलाग करताना देखील बर्डन निर्माण होतं आणि त्या बर्डन मध्ये काहीशी चुकी बॅट्समन अनेक वेळा आपल्याला करताना पाहायला मिळाले यावेळी चांगला फटका फ्लिक ऑफ द रिस्क चेंडू जातोय कागणाला गवस्ती घालून डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये गौरव याच्या बॅट मधून येतोय हा फ्लिकिंग शॉट सहा धावसंख्येसाठी ज्या पद्धतीची बॅटिंग मयूरने केली होती त्याच पद्धतीची फलंदाजी आपल्याला अजयच्या विरुद्ध पाहायला मिळाली 5 बॉलचा खेळ 14 रन स्कोर कार्ड वरती आहे जर तर डीडी साहेब यांच्याकडनं जर या बॉल वरती विकेट जर गौरवची प्राप्त केली तर 500 रुपयाचा पारितोषिक अजय जाधव याला डीडी यांच्याकडनं का आहे कारण की तो खेळाडू त्याच वृत्तीचा आहे ज्या खेळीची त्याने साकार केली मैदानावरती प्रभाव सोडलाय महत्वपूर्ण विकेट आहे आणि यावेळी देखील चांगला ब्लॉक होलचा बॉल होता आणि सन्मान दिला 1 रन्स ऍड केले त्याला देखील माहिती आहे स्कोर कार्ड जो उंचावणं गरजेचं होतं तो स्कोर कार्ड उंचावलाय 15 आकड्यावरती आहे हॅलो हॅलो जर विजयासाठी 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 17 धावसंख्येची आणि गोलंदाजी मार्क वरती बॉलर सज्ज होतोय एक वेगवान गोलंदाज मयूर पन्हाळकर गोलंदाजी मार्क वरती यावेळी देखील एक चांगला बॅटल असेल बॅट अँड बॉल मध्ये कारण एकीकडे वेग असेल तर एकीकडे टायमिंग आहे आणि विकेट खूप गरजेची आहे गौरवची आणि ज्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये गरज असेल विकेटची तिथे मयूर आपलं अस्त्र
तर हेलो 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 तर 12 बॉल 17 रन ची गरज असेल. पहिलाच बॉल सन्मान दिलाय, एक रन ऍड केली स्कोर कार्ड वरती. 16 रन गौरव देखील माहिती आहे. ज्या पद्धतीने एक प्लॅनिंग असतो, एक स्ट्रक्चर ज्या वेळी मैदानावरती येतात, स्ट्रॅटेजी आखली जाते, त्याच पद्धतीची स्ट्रॅटेजी देखील त्याने ठेवली की कुठल्या बॉलर विरुद्ध आक्रमकता ठेवायची आहे आणि कुठल्या गोलंदाजा विरुद्ध आपला डिफेन्सिव्ह गेम दाखवायचा आहे. नैदा मयूर निघाला, हा ट्रॅकर एक पंच करण्याचा प्रयत्न शरदचा, एक रन अर्जित होतीये आणि स्कोर कार्ड रेस होतोय, जाऊन पोहोचतोय 17. बॉल्स टू बॉल्स रन घेतले जात आहेत मयूरच्या विरुद्ध. व्यासपीठावरती असलेले उपस्थित मान्यवर विशालभाऊ नायकवडी साहेब यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. बॅकबोन आहेत, संस्थापक आहेत बत्तीशिरा क्रिकेट असोसिएशनचे आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर मॅच एका रंगतदार भूमिकेवरती आहे. तर तुम्हा सर्व खेळाडूंच, सर्व प्रेक्षक वर्गांचं, युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्या सर्वांचं मनाचा अध्यक्ष चषक 2023 मध्ये पर्व दुसऱ्यामध्ये सहर्ष स्वागत असेल. चेंज इन फेज पाहायला मिळाला, गतिहीन गोलंदाजी, एक रन्स ऍड होती, स्कोर कार्ड 20, अजून देखील 12 धाव संख्येची गरज असेल. येणारे बॉल असतील 8 बॉल 12 धाव संख्येची गरज. तर 8 बॉल मधचा खेळ शिल्लक आणि 12 धाव संख्येची गरज आहे. यानंतर होणारी मॅच 32 क्रिकेट क्षण अंतर्गत होणारी वाकाईवाडी विरुद्ध 5 गणी. यावेळी चेंडू हवेत आहे, कॅच इम्पॉर्टंट आहे, जज केली जाते आणि मिस जज आणि त्याच्यामध्ये 2 रन. ही कॅच इम्पॉर्टंट होती, कारण कॅच झाले एक डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळाला असता. 2 रन ऍड झाले स्कोर कार्ड वरती, 22 रन आहे, 10 रनची गरज येणार आहे. बॉल आहेत 7. टॉस साठी यायचंय वाकाईवाडी संघ कॅप्टन आणि 5 गणी कॅप्टन. यावेळी देखील अलॉन्ग द कार्पेट डॉट बॉल येतोय, कॅच यावेळी मिस कॉलिंग होत आहे आणि मॅच अजून देखील ऑन आहे. 6 बॉल मध्ये 10 रनची गरज, ही गमतीशीर बाब आहे चेसिंगची. ज्या ज्या वेळी चेस केले जातात मैदानावरती त्या त्यावेळी तुम्हाला अशी रंगत एक चांगली ओव्हर पिचिंग आणि डिलिव्हर झाल्यानंतर पाहायला मिळतीये. तर 6 बॉल मध्ये 10 रनची गरज असताना कुठल्या बॉलर वरती विश्वास ठेवला जाईल याकडे लक्ष असेल. वेळ घ्यायचा नाहीये, बॉलर यायचा आहे. 6 बॉल मध्ये आता 10 रनची गरज आहे. तर दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी एवढंच म्हणेल, विचार काय करतोय तो करून दाखव. संघर्ष आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती हरण्याच्या भीतीला तू तडपून दाखव. संघाने विजयाचं स्वप्न जे पाहिले ते तू साकार करून दाखव. संघाने ठेवलाय विश्वास तुझ्यावरती, हा सामना तू संघाला जिंकून दाखव. लाल्या बॉलिंग मार्क वरती आहे, स्ट्राईक इन वर द व्हेरी डेंजरस मॅन, मॅन इन फॉर्म गौरव पडदे असेल. तर लाला देखील एका चांगल्या लेंथ वरती स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. विलिंगनेस पॉवर इज इम्पॉर्टंट आणि ती विलिंग पॉवर तुला बिल्ड करायची आहे आणि आज आपल्या क्षमतेसाठी आपल्या क्रिकेटच्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळी तुम्ही पदार्पण करता त्यावेळी त्या गावासाठी खेळतानाच्या खेळीची गरज आहे. आज अपेक्षित आहे मॅच एक चांगली होतीये. यानंतर होणारा सामना विजयी संघ विरुद्ध साई बॉईज, ही लढत पाहायला मिळेल. पहिलाच बॉल चांगला लेंथ वरती होता, हलका त्याने पुश केलाय, डिक्लेरेशन जोर मध्ये पूर्णपणे सेन्सिबल समंजस्य क्रिकेट खेळताय. का खराब चेंडूची वाट पाहिली जाते. येणारे बॉल असतील 5 5, चेंडूंमध्ये 9 धाव संख्येची गरज असेल. 5 बॉल 9 रन्सची गरज आहे.
पांच बॉल मध्ये नौ रन ची गरज आहे। येणारे चेंडू असतील पांच पांच चेंडू मध्ये नौ रन ची गरज असणार। जर या गोलंदाजाने ही मॅच जिंकून दिली तर डेडी साहेब यांच्याकडनं 201 चं पारितोषिक आहे। नक्कीच चांगला खेळ झाला तर त्या खेळाची दाद प्रेक्षक वर्ग टाळ्याने देखील देतो आणि शाबासकीची थाप देखील मानधनाद्वारे पाहायला मिळते। तर जाऊया पाच बॉल नऊ रनची गरज आहे। गौरवसाठी लोअर फुल टॉस बॉल, त्याला फक्त दिशा दिली, स्वीप केलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार। आपल्या मनगडाची ताकद दाखवताना पाहायला मिळतोय गौरव। चार बॉल अजून देखील तीन रन ची गरज आहे। मॅच अजून देखील ऑन आहे। क्रिकेट मध्ये सहा चेंडू एक धावा देखील डिफेंड केला गेला आहे। तर येणारे बॉल असतील चार चार चेंडूंमध्ये तीन रन ची गरज। वेळ घ्यायचा नाहीये, टाइमिंग खूप घेतला गेलाय। पुन्हा यॉर्कर फुल टॉस होता, नुसती दिशा एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये थोडासा कलेक्शन मध्ये गडबड प्रेशर मध्ये आणि एका रनची आता फक्त गरज असणार आहे। काय बॅटिंग केली आहे गौरव पडदे या खेळाडूने मैदानावरती। तीन बॉलचा खेळ शिल्लक, एक रन डॉट बॉल हाताळावे लागतील। पुन्हा एकदा तीन बॉल मध्ये एक रनची गरज असेल। यावेळी देखील फ्लिक, फक्त आपली बॅटची फ्लिक ठरवली आहे। चेंडू तशी मारेच्या बाहेर, फिनिशिंग स्टाईल। गौरवला विनंती आहे व्यासपीठावरती यायचंय। सावनावीर सेकंड मॅन ऑफ द मॅच चा किताब घेतलाय, ज्याने एक षटक हाताळलं, चार रन्स देऊन तीन विकेट प्राप्त केले आणि बॅटिंग देखील करताना रन्स अंकित केले 31। 32 धावांचं लक्ष असताना वैयक्तिक 31 धावा। या खेळाडूची ती ओळख आहे। टॉससाठी यायचंय साईबॉईज कॅप्टन आणि छत्रपती इलेव्हन कॅप्टन, टॉस साठी लगेच जायचंय। वेळ घ्यायचं नाहीये, छत्रपती इलेव्हन आणि साईबॉईज कॅप्टन टॉस केला जाईल। आणि गौरव आपण व्यासपीठावरती यायचंय। आज नवीन संकल्पना कल्पना सातत्यपूर्व मांडताना 32 क्रिकेट ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच संकल्पनाद्वारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा ऍज अ मॅन ऑफ द मॅच म्हणून दिली जाते। तर गौरव पडदे रिक्वेस्ट असेल तुम्हाला की तुम्ही व्यासपीठावरती तसेच गर्जना इलेमेंट कोपरखेरने संघाचे संघ मालक अजितजी सुतार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय। ज्या खेळाडूने सातारा विभागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील जे खेळाडू आहेत त्यांना नोव्हेंबर टेनिस क्रिकेट प्लॅटफॉर्म मध्ये खेळण्यासाठी चान्स एक ऑपॉर्च्युनिटी दिली आहे आणि त्याच खेळाडूने आज अनेक खेळाडू क्रिकेटच्या पार्श्वभूमीवरती घडवताना पाहायला मिळतोय आणि मंगलमूर्ती मराठवाडी या गावाकडून पाटण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत। त्यांचं या ठिकाणी आगमन झाले। साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय। टॉस केला गेलाय, डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे। टॉस विन आहे, टॉस विन कॅप्टन छत्रपती इलेव्हन बॉलिंग घेतले, लगेच दाखल व्हायचंय। तीन ओव्हरची मॅच आहे, तीन ओव्हरची मॅच असणार आहे। प्लीज टायमिंग खूप कमी, कारण 32 क्रिकेट अशन अंतर्गत एक गट अजून देखील खेळवायचा आहे। दोन वाजले, मॅच तीन ओव्हरची असणार आहे, 15 मिनिटाचा टायमिंग, तोच नियम तोच रूल्स अप्लाय होणार आहे।
तर मॅच स्टार्ट होते, वेळ घ्यायचा नाहीये, बॅट्समन जायचंय मैदानावरती. साई बॉय सगळं आपल्याला कॉल आहे, आपले बॅट्समन मैदानावरती पाठवायचे आहेत आणि मैदानावरती बॅट्समन दाखल होताना पाला मिळतायत. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर एक वाय विभागामध्ये नामांकित बोरगाव गावातून बिलॉंग करतो जयराज वाडकर बंड्या मैदानावरती दाखल होतोय. दुसऱ्या बाजूला पाटणा तालुका कोहिनूर गणेश शिंदे दोन्ही खेळाडू एकाच गावासाठी खेळताना पाहायला मिळतात. नोव्हेंबर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गर्जना इलेव्हन कोपर घेणे संघासाठी आपल्याला खेळताना ते पाहायला मिळतात, तेच खेळाडू मैदानावरती दाखल होत आहेत. हॅलो तसेच गर्जना इलेव्हन कोपर खेळण्याचे संघ मालक अजित सुतार यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. अजित सुतार आपल्याला रिक्वेस्ट केली जाते मानाचा अध्यक्ष चषक 2023 मध्ये पर्व दुसऱ्या मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅच ला स्टार्ट होते, गोलंदाजी मार्गवरती शरद कोंडाळकर सज्ज झालाय. स्ट्राईक इंड वर असेल बंड्या, नॉन स्ट्राईक इंड वर गणेश शिंदे. या दोन्ही खेळांवरती प्रामुख्यपूर्ण लक्ष, दोन्ही संघ दोन दोन सामने विजय होऊन बक्षिसास पात्र होण्यासाठी खेळताना पाहायला मिळणार आहे आणि एक चांगला बॅटल मैदानावरती पाहायला मिळतील. मॅच ची ही ओव्हरचा एक इनिंग असणार आहे, स्पेल असणार आहे. 15 मिनिटाचा टायमिंग आहे, टायमिंग सांगतो तुम्हाला 2:01 झाले, 2:16 पर्यंत टायमिंग दिला जाणार आहे. मॅच स्टार्ट होते, बंडे ऑन स्ट्राईक, पहिलाच बॉल अमितचा पुढे ठेवला होता, सरळ लॉब केलाय, जज करतोय तोपर्यंत चेंडू जाते, इट्स आउट ऑफ द पार्क. जयराज वाडकर बॅट मध्ये षटकार, षटकार आलाय, षटकाराने संघाची धाव संख्या 6 या आकड्यावरती आहे. तर संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय तो 6 या आकड्यावरती. बॉलर बंड्या तुम्हाला स्ट्राईक इंडवर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आतापर्यंत अमितला कम बॅक करावं लागेल, समोरचा संघ देखील तुल्यबळ आहे, वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. पुन्हा एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, रन्स या ठिकाणी कॉल दिला गेलाय. जिथे जिथे चान्स क्रिएट होतो तिथे चान्स वरती ज्यावेळी तुम्ही ती अपॉर्च्युनिटी क्रॅप करता, त्या संधीवरती तुम्ही ती संधी ज्यावेळी मिळते ती पूर्णपणे समर्पित करून तुम्ही तिचा पुरेपूर फायदा घेता. त्या क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, ज्या ज्या रन्स क्रिएट केल्या जाऊ शकतात तिथे रन्स क्रिएट करणं गरजेचं आहे. स्ट्राईक इंडवर आता गणेश, यावेळी ब्लॉक होलचा बॉल सरळ यष्ट्यांचा वेळ, जी विकेट महत्वपूर्ण होती, ज्या विकेटची गरज होती ती गणेश शिंदे याची विकेट प्राप्त झाली आहे. गणेश बॅक टू द पवेलियन. हॅलो 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 हॅलो. तर या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळतोय, ज्याची विकेट गरजेची होती ती विकेट या ठिकाणी प्राप्त झाली आहे. मॅच मध्ये त्यानंतर देखील आणखीन एक मोठं नाव सतीश पवन सनस मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतंय. आसरे गावातून बिलॉंग करतो वाय विभागामध्ये. या खेळाडूने अक्षरशः आपल्या नावाचा डंका आणि तन्वी इलेव्हन कोपर खेळणे या संघासाठी खेळताना नोव्हेंबर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळतो. तो हा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. स्कोर कार्ड वरती जाऊया, लक्ष देऊया. स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती, 3 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. यावेळी एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये सतीश सनस आपला क्लास दाखवताना पाहायला मिळाला. तर 13 रन स्कोर कार्ड वरती आहे. पुण्याच्या सतीश साठी ब्लॉक होलचा बॉल, चांगला कम बॅक बॉलरच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ झालाय, 13 ही धाव संख्या आहे. मान्यवरांची उपस्थिती देखील आपल्याला सातत्यपूर्वक या स्पर्धे दरम्यान होताना पाहायला मिळेल. का नाही होणार, तुमच्या व्यक्तित्वाने
अनेक कार्यकाळ जर पाहिला असेल प्रत्येक असोसिएशन मध्ये जाऊन मोलाची उपस्थिती दाखवून जे जे सहकार्य देत आहे तिथे सहकार्य आणि क्रिकेटची निस्वार्थ सेवा करताना पाहायला मिळाला आहे. आणखीन एक क्लास दाखवला गेलाय. बॉल चांगला होता, टप्प्यात देखील चांगला होता, पण ही बॉलरची चांगली युक्तिशील गोलंदाजी होती. पण त्यावरती देखील आपल्या कलेद्वारे फ्लिक आपली बॅटिंगची दाखवली आहे. चौकाराने संघाचा धावफलक तुम्हाला एका षटकाच्या समाप्तीनंतर 17. एका चांगल्या स्थितीमध्ये गणेश शिंदे बाद झाल्यानंतर देखील कम बॅक केलं गेलंय ते साई बॉयज या संघाकडनं, साई इलेव्हन या संघाकडनं, साई बॉयज इलेव्हन या संघाकडनं. दोन ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. प्लीज टायमिंग घ्यायचं नाहीये. बॉलर शरद कुंडलकर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. तर सकाळच्या गटातील पहिल्या प्रहर मधील हा शेवटचा सामना आहे. कुठला संघ पारितोषिकाचा मानकरी ठरेल यासाठी हा संघ खेळतोय. यावेळी देखील यष्ट्या सरळ ब्लॉक होलचा बॉल. अनेक वेळा हे दोन्ही खेळाडू एकमेकांविरोधात खेळताना पाहायला मिळाले. कारण एक खेळाडू सिक्किम बोरगाव या गावाकडून खेळताना पाहायला मिळतात, दुसरा रेनावळे या गावाकडून खेळताना पाहायला मिळालाय. आणि दोन्ही एक चांगली मैत्रीपूर्ण अशी मैत्री दोघांच्या मध्ये पाहायला मिळते. आणि त्यावेळी देखील हा खेळाडू बाद झाल्यानंतर एक हास्य मैदानावरती पाहायला मिळालाय. नवीन बॅट्समन अमर यादव मैदानावरती दाखल होईल. जावळी विभागामध्ये आंबेघर या गावाकडून बिलॉंग करतो, त्या गावातून खेळताना पाहायला मिळतो. आई देखील खेळाडू गर्जना इलेव्हन कुपरकिने संघाकडून आपल्याला अनेक वेळा खेळताना पाहायला मिळतो. तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. अमर यादव द टेम्परामेंट कंट्रोल बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळते 17 या आकड्यावरती. शरदचा हा बॉल फुल टॉस होता, सरळ पायांचा वेध आणि लेग बीडब्ल्यू चा विकेट या ठिकाणी प्राप्त होतोय. एलबीडब्ल्यू झालं तर हा बॅट्समन बाद झालाय. आणखीन एक विकेट प्राप्त झाले. हॅट्रिकचा चान्स या ठिकाणी असेल. तर हॅट्रिक विकेट आपल्याला प्राप्त होते का याकडे लक्ष असेल. शरद गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. दोन विकेट लक्ष घेतले गेले. मोठे हद्रे या ठिकाणी देताना पाहायला मिळालाय. नवीन बॅट्समन साई बॉयज इलेव्हन या संघासाठी मैदानावरती दाखल होतोय. अक्षय अंजार या खेळाडूने हॅट्रिक घेतली. तर मतीशिरा क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक विशालभाऊ नायकवडी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण ज्या ज्यावेळी मान्यवरांची उपस्थिती असते असे मान्यवर व्यासपीठावरती असतात त्यावेळी तुमचा खेळ ज्यावेळी चांगला होतो त्यावेळी तुम्हाला कौतुकाची ताप शाबासकीची ताप वारंवार पाहायला मिळते. हॅट्रिकचा बॉल आहे, शरद निघालाय. स्लो रन बॉल आहे, चेंडू हवे ते दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जातोय. वन बाउन्स ही मारे शापार. 4 धावसंख्येसाठी बॅट्समन अक्षयची देखील कौतुक करावं लागेल. हॅट्रिकचा बॉल होता. अशा वेळी बॅट्समन डिफेन्सिव्ह खेळाकडे जास्त पाहिलं जातं. त्यावेळी कल्पकचा दाखवले क्षेत्ररक्षकाकडे पूर्ण पाहिलं गेलं कशा पद्धतीचं फिल्डिंग स्ट्रक्चर आहे, फ्रेमवर्क आहे, त्याला अनालाइज करून बॅटिंग केली आणि हा चौकार पाहायला मिळालाय. चौकाराने संघाचा धावफलक संजीवनी देणारा हा चौकार आहे. 21 धावसंख्या तुम्ही धावफलकावरती पाहताय. पुन्हा बॅकफुट जाऊन कव्हर पंच करायचा होता. बॉल डॉट येतोय. सतीची देखील तळमळ चालू आहे स्ट्राईक एंड येण्याची. कारण जेवढे बॉल हा खेळाडू जास्तीत जास्त फेस करेल कारण या खेळाडूची ओळख आहे. ज्या ज्यावेळी मैदानावरती हा खेळाडू दाखल झालाय त्यावेळी लांब लचक असे षटकार खेळण्याची ओळख ज्या खेळाडूची आहे तो अजून देखील नॉन स्ट्राईक एंड वर आहे. यावेळी देखील पुढे घेण्याचा प्रयत्न. थिंक बॅट्समन आउट होतोय. आणखीन एक विकेट, थर्ड विकेट कॉल केली आपल्या ओव्हर मध्ये शरद या खेळाडूने. त्यानंतर आणखीन एक मोठं नाव ज्याने पाटण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळख निर्माण केली आहे, शैलेश मैदानावरती दाखल होईल. शैलेश काळे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हाही देखील खेळाडूमध्ये क्षमता आहे त्यामुळे याला काहीसा दूरपर्यंत मिडल ऑर्डर मध्ये आता जबाबदारी दिली गेली आहे आणि ती देखील खेळ साकारणं गरजेचं. लास्ट बॉल या ओव्हरचा आणि स्कोर कार्ड तुम्हाला 21 या आकड्यावरती पाहायला मिळतोय.
तर सात बॉलचा खेळ शिल्लक असताना पहिल्या इनिंग मध्ये किती रन्स या स्कोर कार्ड वरती ऍड केले जातील याकडे लक्ष असेल. शैलेश स्ट्राइकिंग वर सज्ज हिल बॉलर निघतोय. शरद कोंडळकर ऑन बॉलिंग मार्क. लास्ट बॉलचा हा खेळ शिल्लक आहे. यावेळी देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्लाइट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. सेकंड रनचा कॉल दिला गेलाय. मिस फील्ड ओंकार कडून होती आहे. तोपर्यंत दोन रन्स ऍड होतील. दोन रन्स ऍड झाल्यानंतर धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 23 सहा चेंडूंचा खेळ शिल्लक असताना बॉलर येतोय थर्ड ओव्हरसाठी. ज्या गोलंदाजाने मागील सामन्यामध्ये चार धावा खर्ची करून तीन विकेट प्राप्त केल्या होत्या तो गौरव बर्दे बॉलिंग मार्क वरती येतोय. अनुभव आहे. आज तो अनुभव घेऊन मैदानावरती खेळतोय. आणि सकाळच्या सत्रापासून ज्यावेळी तुम्ही मैदानावरती दाखल झालाय त्यापासून तुम्ही एक स्वप्न घेऊन खेळताय. ज्या चषकावरती आपलं नाव मानाचा अध्यक्ष चषक 2023 मध्ये तो चषक मिळवण्यासाठी खेळताना सर्वोत्तम खेळ आणि विजय दाखल करून तुम्ही या सामन्यापर्यंत पोहोचलाय. तर सर्वोत्तम खेळ मैदानावरती दाखवायचा आहे. सिन्सिअरिटी मैदानावरती दाखवायची. सहा बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्राइक इन वर व्हेरी डेंजरस मॅन ज्याच्या नाव आहे सहा बॉल सहा षटकारांचा विक्रम देखील सतीश सणस पाला मिळतोय. हाफ ट्राय करत आहे. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये चेंडू हवे ते दीपक त्याखाली. हा जेल महत्वपूर्ण आहे आणि मिस फील्ड केली गेली आहे. पंचांचा इशाराची वाट बघितली जाते. ती डिक्लेरेशन झोन मध्ये काहीसा नाखुश होतोय गौरव कारण कॅच इम्पॉर्टंट होती. जसं लाख रुपयामध्ये एक रुपया नसला की ते लाख रुपये होत नाही तसं संघामध्ये 11 खेळाडूंचं योगदान महत्वपूर्ण असतं आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षण हा क्रिकेटमध्ये पाया मानला जातो आणि त्या क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही चूक केली आहे आणि एका मोठ्या खेळाडूला जीवनदान प्राप्त आहे ज्याच्याकडे ती क्षमता आहे. यावेळी देखील त्याच कॅच सोडली आणि त्यानंतर आलेला एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये हा क्लासिकल पंच पाला मिळतोय. सतीश सणस याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. का कॅचेस इम्पॉर्टंट असतात. कॅचेस विन द मॅचेस हे वर्ड सातत्यपूर्वक कॉमेंट्री मध्ये तुम्हाला ऐकायला पाहायला मिळतात कारण एक मानसिकता असते बॅट्समनची ज्यावेळी तो मैदानावरती दाखल होतो ज्यावेळी ती कॅच ड्रॉप होते त्यानंतर त्याची ती फ्रीडम बॅटिंग आपल्याला अनेक वेळा मैदानावरती पाहायला मिळते आणि यानंतर आलेला हा षटकार आहे. पुन्हा एकदा कसा कम बॅक गौरव करेल. यानंतर पुन्हा एकदा कॉल देणार आहे मी. मॅच खेळवली जाणार आहे 32 क्रिकेट अष्टन अंतर्गत वाकाईवाडी विरुद्ध पाचगणी अशी लढत असणार आहे. तर कॅप्टन्स तुम्ही रेडी राहायचंय टॉस साठी. यावेळी स्लोअर वन होता. यावेळी देखील चेंडू हवे. यावेळी देखील दीपक आहे. यावेळी कुठली चूक नाही आणि विकेट प्राप्त होतीये. पण नक्कीच कॅच ड्रॉप झाला तर तो षटकार आलाय. तो षटकार किती अंतर निर्माण करेल मॅच मध्ये याकडे पाहिलं जाईल. आणि स्कोर कार्डचा विचार केला तर स्थिरवलेला 30 या आकड्यावरती. द न्यू बॅट्समन मैदानावरती आराय होतोय. साई बॉईज 11 संघासाठी प्रवीण प्रवीण फनसे मैदानावरती दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतील. वाई विभागातील आणखीन एक अष्टपैलू खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. आज गरज आहे स्कोर कार्ड वरती धावा अंकित करण्याची कारण समोरच्या संघाकडे देखील तशी. तीन चेंडूंचा खेळ झालाय आणि जो टायमिंग तुम्हाला दिला गेलाय गौरव त्यामध्ये फक्त 2 मिनिटं शिल्लक आहेत. याकडे लक्ष द्यायचं. येस त्या रन्स तो टायमिंग कट केला जाईल ज्यावेळी बॅट्समन आराय होतो तो टायमिंग कट करूनच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलचा इशारा पंचांचा येतो. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. असं देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्कोर कार्ड 30 रन्स या आकड्यावरती आहे. ही मॅच मागच्या मॅच सारखीच होताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने स्टार्टिंगच्या ओव्हर मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आले त्यानंतर पण एकदा यावेळी फ्लॉप गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय जज करतोय. आणखीन एक विकेट फॉल डाऊन होती आहे. बॅक टू बॅक विकेट फॉल्स होताना पाहायला मिळाले. मिडल ऑर्डर मध्ये ज्या बॅटिंगची गरज होती ती बॅटिंग होताना आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. बॅट्समन लवकर जायचंय. प्लीज रिक्वेस्ट असेल 5 बॉलचा खेळ 30 ही धावसंख्या. नवीन बॅट्समन मैदानावरती प्रशांत. बॉल महत्वपूर्ण असेल. रन्स येणं गरजेचं असेल. किती रन्स ऍड केल्या जाऊ शकतात स्कोर कार्ड वरती कारण पाहायला गेलं तर गौरव पडते हा सलग 2 मॅचेस मॅन ऑफ द मॅच चा किताब घेतलाय. बॉलिंग देखील त्याच प्रतीची आणि बॅटिंग देखील अव्वल दर्जाची या खेळाडूने केली आहे. लास्ट बॉल आहे स्कोर कार्ड वरती. तुम्हाला स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती पाला मिळतोय.
32 रा क्रिकेट अंतर्गत होणारी मॅच आहे। मी आमंत्रित करेल पाचगणी कॅप्टन आणि वाकायवाडी कॅप्टन। फुल टॉस होता, गॅप मध्ये खेळला शरद कुंडलकर, त्या ठिकाणी येतात एक रन जोरात येते। सेकंड रनचा कॉल शैलेश बाद होतोय। यावेळी देखील 32 धावांचं लक्ष आहे। स्टील जी मॅच मागील इनिंग्स मध्ये पाहायला मिळाली तशीच पाहायला मिळते। 33 च लक्ष क्षमस्व असेल, 33 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय। जरा विनंती करणारे साहेब, टाइमिंग दिला जाईल, 2:16 झाले, 2:19 चा टाइमिंग तुमच्याकडे असेल। 2:19 ला मॅच स्टार्ट होईल आणि 2:34 चा लास्ट कॉल असेल दोन्ही सामन्यांसाठी। लाइनअप कोणाला दाखल व्हायचं आहे आणि टॉस साठी यायचं आहे। पाच गडी कॅप्टन आणि वाकायवाडी कॅप्टन। 32 रन स्कोर कार्ड वरती 33 रन चा टार्गेट आहे। 32 चा टार्गेट आहे। 32 चा टार्गेट असेल। दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत। हॅलो हॅलो विशाल भाऊ नायकवडी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। विजयजी जाधव साहेब कार्याध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय। विजयजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल। एका बाजूला पाचगणी संघ, त्यांच्या विरुद्ध वाकायवाडी संघ, तसेच रुपेश लोहार साहेब आपण देखील यायचं। आपल्या शुभ हस्ते देखील टॉस केला जाणार आहे। यायचंय, मॅच ऑन होतीये जिथे 32 धावांचं लक्ष असणार आहे। बॅट्समन पाठवायचे ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल। 18 बॉलचा खेळ जिथे शिल्लक आहे तिथे गरज असणार आहे 32 धावांची। 18 बॉल समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल। दोन्ही संघाला विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे। दोन्ही संघ स्पीडअप घ्यायचा आहे। छत्रपती इलेव्हन आपले फलंदाज पाठवायचे आहेत। तर 18 बॉल 32 धावांचं लक्ष तुमच्या समोर ठेवलं गेले। येणारे 18 चेंडू 32 धावांचं लक्ष असताना बॉलर बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय। प्रशांत पहिले षटक हाताळण्यासाठी एक चांगल्या प्रतीचा बॉलर आहे। समोर गौरव वडदे ज्याने 2 मॅचेस 1-7 ज्या पद्धतीने पॉवर हिटिंग दाखवली जाते ती बॅटिंग या खेळाडूने केली आहे। तो मैदानावरती कारण त्याला पूर्णपणे माहिती आहे मैदानावरती कशा पद्धतीची बॅटिंग होणं गरजेचं आहे। ती बॅटिंग करताना खेळाडू पाहायला मिळाला आहे तोच हा खेळाडू आहे बॉलिंग साठी। वाकायवाडी संघाने टॉस जिंकलाय, टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय। तर त्या संघाला देखील विनंती असणार आहे, वेळ खूप कमी आहे आणि वेळेचं बंधन असतं आणि यानंतर सर्व मॅचेस 3 ओव्हरच्या होणार आहेत। सर सर्व मॅचेस या इथून पुढे 3 ओव्हरच्या होतील याकडे लक्ष द्यायचं आहे कारण वेळेचं बंधन आहे। त्या वेळेसाठी टाइम मॅनेजमेंट म्हणून या ठिकाणी डिसिजन घेतलाय की इथून पुढे सर्व मॅचेस 3 ओव्हरच्या असणार आहेत। प्रशांतचा पहिलाच बॉल गौरव साठी, गुटनाटने एकूण पूर्णपणे जिथून सुरुवात मागील मॅच मध्ये केली आहे तिथूनच आपला टेम्परामेंट आणि क्लास मैदानावरती दाखवतोय। पहिल्याच बॉल वरती चौकार पाहायला मिळाला, एक चांगला बॅटल नक्कीच पाहायला मिळेल कारण बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही संघ 2-2 मॅचेस विनिंग होऊन एकमेकांविरोधात खेळतायत। पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय प्रशांत, पहिल्याच बॉल वरती हा चौकार पाहिलाय।
नहीं था यावी एक्स्ट्रा कवर पॉइंट मध्ये आणखी एक इनसाइड पुष्पीला पुन्हा एकदा त्याच दिशेने क्रिकेट मध्ये जो फॉर्म आहे या खेळाडूचा या सीजन मध्ये तो पूर्णपणे कंटिन्यू ठेवलाय. दोन चेंडूंवरती दोन प्रहार पाला मिळालेत. संघाचा धावपलक जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती. याची विकेट खूप इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. दोन बॉल मध्ये 8 रन्स पाला मिळतायत. बॅटिंग देखील चांगली करतोय. पूर्णपणे पाहिलं तर बॉलच्या झोन पर्यंत जाऊन फक्त टाइमिंग करून फक्त बॉलला दिशा दाखवली जातीय. चांगली फलंदाजी मैदानावरती करतोय. पुन्हा एकदा बॉलर निघालाय प्रशांत. गोलंदाजी मार्क वरती यावी देखील राइजिंग डिलिव्हरी. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये क्रॅकिंग पंच आणि चौकारांची हायट्रिक. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे चौकारांच्या हायट्रिक साठी. काय बॅटिंग केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅच, सेकंड मॅच मध्ये देखील हाच खेळाडू ठरलाय आणि थर्ड मॅच मध्ये देखील जिथे सुरुवात मागील मॅचेस मध्ये जी खेळी दाखवली होती तीच खेळी मैदानावरती दाखवतोय. 3 बॉलचा खेळ 12 रन्स. आता फक्त 20 धावांची गरज. येणार आहे बॉल असतील 15 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असताना पूर्णपणे जबाबदारी रिस्पॉन्सिबल गेम मैदानावरती खेळतोय गौरव. हा ट्रॅकर यावेळी देखील एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये पंच केला जातोय. यावेळी डिक्लेरेशन झोन एकेरी धाव असेल. एक धाव या ठिकाणी अंकित होती आहे. सामन्यामध्ये या खेळाडूची विकेट मोस्ट इम्पॉर्टंट असेल. जर हा खेळाडू मैदानावरती थांबला तर शेवटच्या क्षणी सामन्यामध्ये विजयी तुम्हाला होताना छत्रपती इलेव्हन संघ पाहायला मिळू शकतो. प्रशांत वरती जबाबदारी दिली गेली होती, रिस्पॉन्सिबिलिटी दिली गेली होती याची विकेट घेण्यासाठी. पण बॅटिंग देखील प्रभावपूर्वक आणि इम्प्रेसिव्ह बॅटिंग करतोय गौरव. पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये क्लास चेंडू हवे ते बंड येतोय. कॅच जज केली आहे आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त झाली आहे. मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकते गौरवची विकेट. काहीसा स्वतःवरती नाखुश होतोय कारण एलिव्हेशन जे प्राप्त होणं गरजेचं होतं आणि कौतुक करावं लागेल. जयराज वाडकर काय फिल्डिंग केली आहे. वाईडिश लॉंग ऑन मधून लॉंग ऑफ रिझन कव्हर करत ही कॅच जज केली आणि गौरवची विकेट प्राप्त झाल्यानंतर न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होईल छत्रपती इलेव्हन या संघासाठी. बॅट्समन प्लीज यायचं, वेळ घ्यायचं नाहीये. दीपक तर न्यू बॅट्समन लगेच अराईव्ह व्हायचंय. प्लीज रिक्वेस्ट असेल तुम्हाला. दीपक मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 13 ही धावसंख्या आहे. बॉलचा खेळ विचार केला तर 5 बॉलचा खेळ आहे. 13 रन स्कोर कार्ड वर असताना प्रशांत पुन्हा बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. बॉच बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर 13 ही धावसंख्या तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळतीय. तर ज्या प्रथम मॅचेस होणार आहेत त्या फर्स्ट मॅचेस 4 ओव्हरच्याच असतील. या ठिकाणी डिसिजन आमच्यापर्यंत कमिटीद्वारे कळवला गेलाय. 4 ओव्हरची ती मॅच असणार आहे. बॉलर निघालाय. पुन्हा एकदा हा ट्रॅकर आहे. काय बॉलिंग केली आहे. धार मैदानावरती दाखवतोय आपल्या बॉलिंगची. 1 ओव्हरचा खेळ 13 रन स्कोर कार्ड वरती आहे. मॅच मध्ये सेकंड ओव्हर मच इम्पॉर्टंट असणार आहे. कुठल्या बॉलर कडे पाहिलं जाईल, कुठला बॉलर सेकंड ओव्हर वरती गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. जिथे कमी धावांचं षटक हाताळणं गरजेचं, इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल मैदानावरती गरजेचं असणार आहे तेव्हा जबाबदारी स्वतःवरती ठेवतोय. सतीश सनस गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. सह्याद्री स्पोर्टचे सर्वे सर्वाधिक आहेत ते गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना आपल्याला मिळतील. धावपलक 13 या आकड्यावरती आहे. 12 बॉल मध्ये आता 19 रनची गरज असताना बॉलिंग मार्क वरती स्वतःवरती विश्वास ठेवलाय. 5 फिल्डर आउटसाइड ऑफ फिल्डिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतील. फ्रेमवर्क स्ट्रक्चर जर पाहिलं, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड अप, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग अप, हे शतरक्षण सजवलंय. आयडियल स्ट्रक्चर आहे.
वेळ घ्यायचा नाहीये सतीश, टायमिंग तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, तर टायमिंग या ठिकाणी लावला गेलाय याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. यावेळी देखील चेंडू हवे ते कॅच इम्पॉर्टंट आहे, शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. मॅच मध्ये कॅचेस खूप गरजेचे आहेत, सोडले तर मॅच मध्ये फ्रीडम बॅटिंग बॅट्समनची पारा वेळती आहे. या चान्सेस तुम्हाला ग्रॅप करणं गरजेचं असेल, कन्वर्ट करणं गरजेचं असेल. दीपक स्ट्राइक इट वर आहे, 27 रन आज पन्नेदा बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. यावेळी दीपकचा मोठा फटका, गणेश शिंदे सेफ इन हँड, बॅट्समन बाद होतोय, दीपकची विकेट प्राप्त होतो. जसा गौरव बाद झाला तसाच एक वेगळा त्या संघाकडे पाहायला मिळतोय, साई बॉय संघाकडे, आणि दीपकची विकेट प्राप्त होताना पाहायला मिळतीय. दीपक बाद झाल्यानंतर न्यू बॅट्समन मैदानावरती असेल राहुल. या खेळाडूकडे देखील तो क्लास आहे, तो ज्या बॅटिंगची गरज आहे ती बॅटिंग करण्याची क्षमता आहे. तो मैदानावरती राहुल. मॅच एका आता टर्निंग पॉइंट, क्रुशियल मुवमेंट, क्रिटिकल सिच्युएशन च्या दिशेने जाताना पाहायला मिळतीय. हे षटक इम्पॉर्टंट आहे, ज्याने बॉलिंग वरती जबाबदारी घेतली. 37 रन असं जिथे स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती आहे. पुणे 10 फ्रेकर गोलंदाजी, रायझिंग बॉल बिलॉंग टू द लाईन, पंचांचा इशारा व्हाइट चा येतोय, व्हाइट बॉल डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती. काहीसा नाखुश होतोय सतीश, पण बिलॉंग टू द लाईन बॉलिंग पाहायला मिळाली. पुन्हा बॉलर निघेल गोलंदाजी मार्क वरती. डॉट बॉल्स इम्पॉर्टंट असतील, समीकरण आहे. ज्या ज्या वेळी चेसिंगच समीकरण असतं आणि डिफेंड करायची गरज असते, त्यावेळी डॉट बॉल्स एक इम्पॉर्टंट रोल प्ले करताना पाहायला मिळतात. यावेळी डॉट बॉल आलाय, या निर्धाव धावेची गरज आहे. आणखीन जर डॉट बॉल आले तर धावांचा प्रेशर, पण एका बाजूला जर या सामन्याचा विचार केला तर शरदची जी ड्रॉप कॅच आहे तो एक महत्वपूर्ण बाब असणारी संपूर्णता या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा डॉट बॉल, राहुलची फक्त बॅट स्विंग होताना पाहायला मिळतीय. बाकी खेळ आपल्याला फक्त गोलंदाज आणि यष्टीरक्षकामध्ये होताना पाहायला मिळतोय. काहीसा कानमंत्र दिला जातोय, कारण क्रिकेटमध्ये ज्यावेळी स्ट्रायकर इनचा बॅट्समन काहीशी चुकी करतो तर नॉन स्ट्राईक इनरचा बॅट्समन ऑब्झर्व करत असतो, त्याला देखील माहिती असतं कुठल्या दिशेने चुकी होते. आणि हा संवाद, हा कम्युनिकेशन दोन्ही खेळाडूंमध्ये होणं गरजेचं आहे. पुढे यावेळी देखील जसा कम्युनिकेशन झाला तसा बाहेर निघताना पाहायला मिळाला हा खेळाडू, आणि त्यानंतर प्रॉपर कलेक्शन होताना पाहायला मिळतंय. स्कोर कार्ड असेल 16. 5 बॉलचा खेळ झालाय, 16 रन से येणारे बॉल असतील 7, आणि 7 बॉल मध्ये आता 16 धावींची गरज आहे. काय बॉलिंग केली आहे सतीश बबन सनस, हे नाव सातत्यपूर्वक क्रिकेटमध्ये घेतलं जात एक अष्टपैलू खेळाडू म्हणून. तो खेळ मैदानावरती. शरद कोंडाळकर हे देखील एक मोठा नाव आहे, जबाबदारी असेल. बॉलचा खेळ शिल्लक आहे 7 चेंडू, 16 धावींची गरज असेल. साई बॉयज संघ की छत्रपती इलेव्हन संघ हा बक्षिसास पात्र ठरेल. मानाचा अध्यक्ष चषक 2023 चा पर्व दुसरं तुम्ही पाहताय. यावेळी देखील स्लोवर वन, फर्स्ट बाउन्सर बॉल या ठिकाणी या इनिंगचा, या ओव्हरचा असणारे येणारे बॉल असतील 6 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज असताना लास्ट ओव्हरसाठी बॉलर तुम्हाला पाहायला मिळेल. गणेश शिंदे पाटण तालुक्याचा एक ब्रँड आहे, तो आता गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. 6 चेंडूंमध्ये आता 16 धाव संख्येची गरज असेल. गणेश शिंदे बॉलिंग मार्क वरती तुम्हाला सज्ज होताना पाहायला मिळते. तर टायमिंग कडे लक्ष दिलं जाईल. गणेश फक्त 5 मिनिटाचा टायमिंग रिमेनिंग आहे या ओव्हरसाठी, याकडे लक्ष द्यायचंय. येणारे 6 चेंडू, 16 धाव संख्येची गरज असणार आहे. गौरवची विकेट का इम्पॉर्टंट होती, स्टील तो कॅच जो जयराज वाडकर बंडे याने घेतला, त्याने मॅच मध्ये एक रंगत भरली आहे. आता रंग बेरंग करण्याचं कार्य एका बाजूला बॅट्समन करेल की गोलंदाज करेल याकडे लक्ष असेल.
ज्या खेळाडूचा स्वतःवरती विश्वास असेल तोच खेळाडू संघर्ष करण्याची उम्मीद मैदानावरती दाखवेल, तोच संघ आपल्याला विजयी होताना पाहायला मिळेल. 6 बॉल 16 चा समीकरण, यॉर्कर लेनचा बॉल आहे, विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली आहे राहुलने. 5 बॉल मध्ये आता 16 रनची गरज असणारे बॉलर गणेश शिंदे बॉलिंग मार्क वरती. न्यू बॅट्समन अमित मैदानावरती दाखल होईल. येणारे 5 चेंडूंचा खेळ असणार आहे, धावांची गरज असणार आहे ती धावपळकावरती 16 धावांची. शरदची बॅटिंग इम्पॉर्टंट आहे, ओपनिंग प्लेअर म्हणून मैदानावरती दाखल झालाय. अनेक वेळा ती खेळी त्या खेळाडूने साकारली आहे, आज देखील ती खेळी मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे. तर कृपया विनंती असणारे, वेळ घ्यायचं नाहीये, दोन्ही संघांना विनंती स्पीड अप ठेवायचंय सामन्यामध्ये. अजून पूर्ण जर पाहिलं तर एक गट खेळवायचा बाकी 32 रा क्रिकेट ऑप्शन अंतर्गत हा गट तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. यानंतर मी कॉल देणार आहे वाकायवाडी संघ, आपण देखील सज्ज राहायचंय कारण वेळ जेवढा वाचवता येईल त्याकडे लक्ष असणार आहे. 5 चेंडूंचा खेळ आणि धावांची गरज असणार आहे ती 16. यावेळी देखील पूर्ण यॉर्कर बॉल आहे, अपील केली गेली आहे पण काहीशी स्लाइटली बॅट ची एज पाहायला मिळती आहे. आता येणारे बॉल असणारे 4 चेंडूंमध्ये 16 धावसंख्येची गरज असणार हा मॅच मधील सगळ्यात महत्वपूर्ण चेंडू आताळताना. मंगलमूर्ती मराठवाडी, मराठवाडी गावाकडून डेबेवाडी पासून 1.5 किलोमीटर असलेले हे गाव आहे, त्या गावाकडून बिलॉंग करणारा हा बॉलर आहे आणि पाटण क्रिकेटमध्ये पाटण तालुका कोहिनूर म्हणून ज्यांनी ती पदवी धार केली आहे तोच बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. 4 बॉल 16 धावसंख्येची गरज आणि यावेळी रायझिंग डिलिव्हरी, यश त्यांच्या मागे एवढा वेगवान बॉल पाहायला मिळाला आहे आणि जिथे विकेट ड्रॉप होतीये अमितची पाहू शकता किती बन्नाट वेग आहे, जिथे यष्टी रक्षकाला देखील काहीशी इंजरी होताना पाहायला मिळतीये. येणारे 3 चेंडू 16 धावसंख्येची गरज, चेंडू सीमा रेषा पार जाणं गरजेचं आहे. तुम्हाला बॉल हा आउट ऑफ द पार्कच पाठवावा लागेल आणि त्यासाठी शरद स्ट्रायकिंग वर आहे सातत्यपूर्व स्टार्टिंग पासून. हा ओपनिंग प्लेअर आहे, बॅटिंग करताना पाहायला मिळालाय. मॅचचा सर्वात इम्पॉर्टंट आणि मॅच टर्निंग बॉल असेल. बॉलर येतोय गणेश, गणेश वेळ घ्यायचा नाहीये कारण टायमिंगचं देखील महत्व आहे. 3 बॉल मध्ये 16 रनची गरज आणि तो अनपेक्षितरित्या बाद होतोय आणि मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन वर्चस्व निर्माण केलं गेलंय ते साई बॉयज या संघाकडून. गौरवची विकेट खूप इम्पॉर्टंट होती. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय. 4 च्या 4 बॉल निर्धाव आताले तर गणेश शिंदे या गोलंदाजाने 4 बॉल निर्धाव 6 बॉल 16 समीकरण असताना का एक ब्रँड म्हणून क्रिकेटमध्ये त्याच्याकडे पाहिलं जात ही दाखवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. शेवटचा 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, बॉलर निघतोय गणेश शिंदे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळी स्ट्राइट खेळला गेलाय लॉंग ऑन रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय अडवेल. शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक, डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न, वेगवान हिट पाला मिळतोय. मॅच मध्ये वर्चस्व आणि कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना साई बॉयज 11 संघ पाला मिळतोय ज्यांनी चांगला खेळ मैदानावरती दाखवलाय. गणेश शिंदे शेवटचा बॉल आहे, प्लीज टाइम घ्यायचं नाहीये कारण 1 मिनिटाचाच टायमिंग शिल्लक आहे, रिमेनिंग आहे. आणि यावेळी स्लो रन बॉल, चांगला फटका त्याच्या विरुद्ध आणि मॅच मध्ये स्टील षटकार पाहायला मिळालाय. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच सतीश बबनसनस, ज्याने मोक्याच्या क्षणी षटकाराने चांगली खेळी साकारली आणि चांगली गोलंदाजी
चषक 2023 मध्ये बघलू वजा संदीप पाटील यांच्या विद्यमानातून हा चषक साकारला आहे असे संदीप पाटील बघलू यांना विनंती करतो की सन्माननीय कुमार भोर आमचे साथी समालोचक त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा। नक्कीच ज्यांनी उत्कृष्ट असा खेळ केला आणि आपल्या संघाला टॉप 6 मध्ये पोहोचवला असा सतीश बब्बर सनस नवी मुंबईतील टेनिस क्रिकेट मधील एक कोहिनूर याला मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड देण्यात आला आहे। मी सन्माननीय बबलू पाटील यांना विनंती करतो की आपल्या हस्ते शुभ हस्ते सतीश बब्बर सनस याला मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड द्या। नक्कीच उत्कृष्ट अशी खेळ केली आणि आपल्या संघाला टॉप 6 मध्ये घेऊन गेला साई बॉयज संघाला। नक्की सतीश एक उत्कृष्ट खेळ केलास आणि पहिल्या सत्रामध्ये तू तुझ्या संघाला टॉप 6 मध्ये घेऊन गेलास, काय सांगशील तुझ्या संघाबद्दल आणि या नियोजनाबद्दल? नक्कीच प्रथमतः मी बबलू शेटे यांचे आभार मानेल की त्यांनी एवढं चांगलं नियोजन केलंय आणि मेन म्हणजे 3 दिवसाचं नियोजन आहे, त्यात कॉलनीवाल्यांना खेळायला भेटलं आणि कॉलनीतून परफॉर्मन्स चांगला झाला। मला वाटतं आता आम्ही भरपूर वर्ष पहिले वाईस फोर्ट मध्ये खेळायचो, त्यावेळेचे जे परफॉर्मन्स होतं त्याची पुनरावृत्ती झाली आणि एक साई बॉयज आमची चांगली टीम आहे, म्हणजे कॉम्बिनेशन चांगलं आहे, गणेश जयराज प्रशांत बॉलिंगला, त्यामुळं चांगली टीम आहे। आणि बबलू दादा ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी खेळायला संधी दिली आणि या नियोजनाबद्दल काय सांगशील? नक्कीच 32 शिराळ्याचे नियोजन दिवसेंदिवस चांगलं होत चाललंय। आधी 32 शिराळ्याचे पहिल्या मॅच तुमच्या गावाला व्हायच्या, परंतु आता मे मध्ये पण तुम्ही मुंबई मध्येच चालू केले, म्हणजे बाकीच्या आमच्या एप्रिल पर्यंत संपतात, तुमच्या आम्ही गावावरून मे मधून खेळून आलो तरी तुमच्या मॅचेस चालू असतात, त्यामुळे त्यांचे आभार मानले की त्यांना मुलांसाठी भरपूर काही उपलब्ध करून दिलंय, म्हणजे की शून्यातून नवी मुंबई मध्ये त्यांना 32 शिराळ्याचं एक चांगला सोशल निर्माण केलंय। चांगला शब्द बोललास आणि येणाऱ्या नवीन पिढीला क्रिकेट बद्दल काय सांगशील? नक्कीच तुम्ही तुमच्या फिटनेसवर लक्ष द्या, फिटनेस चांगला असेल तर तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचं 100% देऊ शकता, फिटनेस नसेल तर तुम्ही किती जरी तुमच्याकडे क्लास असेल तर तो कामाचा नाही। हा होता आजचा मॅन ऑफ द मॅच सतीश बब्बर सनस नवी मुंबईतील कोहिनूर, आणि नक्कीच त्यांनी पाहिलं तर एक उत्कृष्ट असा संदेश दिलाय की आपण फिटनेस मध्ये राहा म्हणजे आपण उत्कृष्ट खेळ करू शकता आणि आपल्या संघाला पुढे नेऊ शकता। तसेच एक उत्कृष्ट असा खेळाडू गौरव बर्दे याला देखील विनंती असेल की त्याने देखील व्यासपीठावर यायचंय, त्याचा देखील मानाचा अध्यक्ष चषक 2023 मध्ये यथोचित सन्मान केला जाईल। तसेच सतीश सर आपल्याला देखील आपला देखील या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान केला जाईल। सन्माननीय अजितजी सुतार साहेब यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर यायचंय। गर्जना इलेव्हनचे सर्वे सर्वा सन्माननीय अजितजी सुतार साहेब आपल्याला देखील विनंती असेल की कृपया आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। उत्कृष्ट असा प्रयत्न कुठेतरी फसला, एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत, 2 धावा पूर्ण योगेशच्या बॅट मधून। योगेशच्या बॅट मधून 2 धावा पॉवर प्लेच पहिलं षटक उत्कृष्ट हाताळलं ते म्हणजे अनिल यांनी 6 धावा खर्च केल्या। नवीन गोलंदाजी मार्कवर विक्रम। अजितजी सुतार सर आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचंय।
विक्रम वर्सेस विक्रम असा हा बॅटल ग्राउंडच्या स्पीडअप व्हायचा. मित्रांनो दुपारचं सत्र चाललंय, 2:40 झालेले आहेत, एका इनिंगला 20 मिनिटाचा अवधी असेल. याचे दोन्ही संघाला विनंती असेल, गर्जना 11 कोपरकरांचे सर्वे सर्वा आणि आमचे बंधू मित्र अजित सुतार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून मानाचा अध्यक्ष 2023 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. कॅचचा कॉल मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत. चतुर्चालाकीचं क्रिकेट खेळलं जातं. एका बाजूला विक्रम तर दुसऱ्या बाजूला योगेश. पाचगणी संघाची ही धुरंधर जोडी. पंचांचा इशारा, एक रन शॉट म्हणजे आता एकच धाव असेल. कटाक्ष नजर आहे पंचांची. त्यांच्या मागून महेश डपळे पंचांकडे दाद मागतायत आणि पंचांचं बोट आकाशाकडे. ओ यू टी आउट, आउटचा इशारा. आपल्याला विनंती असेल, कृपया आपण देखील व्यासपीठावर यायचं. या मानाच्या अध्यक्ष चषक 2023 मध्ये आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. तसेच शरद भाऊ कोंडाळकर विनंती असेल, आपण देखील व्यासपीठावर मानाच्या अध्यक्ष चषक 2023 मध्ये आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. तसेच शिंदे पाटण तालुका पाटण तालुक्याचा कोहिनी रोगा गणेश शिंदे यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर यायचंय. आणि योगेशची जागा घेण्यासाठी नितेश हा नवीन फलंदाज सज्ज. उत्कर्षाचा चेंडू ठेवलेला आहे. दोन चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मात्र बनून राहतील दर्शक. चेंडू जाईल आर पार फरसी माराशे पार जेवण. माननीय राजूजी कळंद्रे सर्वांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर यायचे. नेट बंद झाला रे, त्यामुळे दिसत नाही काय. नेट नाही अरे, त्याची नाही चुकी, नेट नाही येत तर काय करेल. हा ठीक आहे, हा ठीक आहे. गौरव केला धने भाऊ. सन्माननीय गणेशजी शिंदे पाटण तालुका कोहिनी रोडा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. मी सन्माननीय सचिनजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांचा यथोचित मान सन्मान केला जावा. पाटण तालुक्यातील कोहिनूर हिरा गणेश शिंदे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जात आहे. प्रेमाची मायाची उदरशाल आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ यथोचित मान सन्मान केला जात आहे. तसेच गर्जना 11 परखरणाचे सर्वे सर्वा सन्माननीय अजितजी सुतार साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जात आहे. मी सचिन भाऊ यांना विनंती करतो यांचा यथोचित मान आणि सन्मान केला जाव. तेरा धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा 2 गडी बाद पाचगणी संघ. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कोल धनंजय. सन्माननीय राजू कळंद्रे साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जात आहे. त्याचा देखील त्यांनी स्वीकार करावा. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू. सूर्यकशी फलंदाजी नितेशच्या बॅट मधून येतो हा दणदणीत कणकणीत षटकार. सन्माननीय शरदजी कोंडाळकर आणि गौरव गडदे आपल्याला विनंती असेल की मानाचा अध्यक्ष चषक 2023 मध्ये आपला देखील यथोचित सन्मान केला जाईल. आपण देखील व्यासपीठ
दिसत नाही हे बंद आहे ना यूट्यूब त्यामुळे बंद आहे धनंजय यांचा पुरता चेंडू सामना करेल नितेश सुवेकाचा हा प्रकारचा चेंडू चेंडूच्या काली खेळाडू आणि संपलाय नितेशचा खेळ उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय धनंजय तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत शिल्लक झाला तीन चेंडू मध्ये सहा धावा फक्त खर्च केल्यात चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे वेळ आपल्याला लावला आहे 2:45 झालेले आहे दुपारचं सत्र सुरुवात झालेली आहे सन्माननीय विकासजी वाघमारे ग्रामपंचायत सदस्य हातेगाव यांना विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावर यायचे आपला देखील या मानाचा अध्यक्ष चषक 2023 मध्ये यथोचित मान सन्मान केला जात आहे सुरवेकाशी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज धनंजय यांच्या मार्फत तसेच आपल्या बत्तीशिराव मधील सर्व टीम्सला युट्यूब असो वेळोवेळी सर्वत्र मदत करणारे आपल्या असोसिएशनचे धडाधडीचे कार्यकर्ते विजयजी रेटेकर साहेब यांना देखील यथोचित मान सन्मान केला जात आहे त्यांचा येतो त्यांचा त्यांनी सत्कार करावा तीन षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा शेवटचा षटक निर्णायक षटक हाणामारीचा कोण घेऊन येतो गोलंदाज राम काय यार तुम्ही पण ना उत्कृष्ट असा विजय मात्र त्या खाली आणि झेलबाद शैलेशचा संत या ठिकाणी खेळ नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये संघनायक संतोष सन्माननीय शरदजी कोंडवाकर साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जात आहे मी सचिन चव्हाण साहेब यांना विनंती करतो वाई परिसरातील एक नामवंत खेळाडू शरद कोंडाकर यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान केला जात आहे पंचांकडे दाद मागितली पंचांचा इशारा येतो व्हाइट बॉल नियम क्रिकेट मध्ये नियम क्रमांक 22 उल्लंघन केलाय व्हाइट बॉल तसेच नुकतेच आपल्या ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग झाली त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आणि आताच आपण त्याच्या बॅट मधून घनगाती फलंदाजी पाहिलं असा गौरव वर्दे याचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जात आहे गौरव आपल्याला विनंती असेल की आपला देखील सन्मान केला जात आहे तो आपण स्वीकारावा मायची प्रेमाची प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी क्रिकेटमधील एक उत्कृष्ट खेळाडू ज्याने नवी मुंबई क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये देखील आपली छाप सोडली आणि ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये आपल्या कोपरखाना नगरीचं नाव रोशन केलं असा गौरव वर्दे याचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जात आहे विद्यमान मॅच कडे आतापर्यंत पाहिलं तर दोन चेंडूचा शेवटच्या षटकातील दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा अजून देखील तीन चेंडूचा खेळ शिल्लक पहिल्या प्रथम सत्रामधील तीन चेंडूचा खेळ शिल्लक धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा
एक धाव पूर्ण या एक धावे संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 23 धावा। अजून देखील दोन चेंडूंचा खेळ, पहिल्या इनिंग मधील दोन चेंडूचा खेळ शिल्लक। दुपारचे सत्र सुरू आहे, 2:50 झालेले आहेत। पुन्हा एकदा विजयला झेल बाद करण्याची संधी, मात्र चेंडू जातोय आर पार फराळ, हाय तो षटकार। विक्रमच्या बॅट मधून हा खणखणीत दणदणीत षटकार, माफ करा सूर्य याच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत षटकार। शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंग मध्ये, शेवटचा चेंडू सन्माननीय अमरजी यादव यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी, एलिव्हेशन कुठेतरी कमी मिळाला आणि गमवावी लागते विकेट। आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा, 24 चेंडू, 31 धावांचं आव्हान असेल वाकाईवाडी 11 वाकाईवाडी संघाला जिंकण्यासाठी। सन्माननीय मारुती मोरे साहेब यांच्या या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जात आहे, त्यांचा देखील त्यांनी स्वीकार करावा। रेवन नायकोडी यांना मी विनंती करतो, पाच गणी संघ आपले वेळ सुरू झालेले आहे, 3 षटक आपल्याला 15 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत। 2:55 झालेले आहे, 2:20 आपले 3 षटक समाप्त झाले पाहिजेत, अन्यथा इंटरनॅशनल क्रिकेट रूलच्या नुसार आपल्याला एक खेळाडू आत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। येळापूर आणि बेंगडेवाडी सीएस स्पोर्ट्स येळापूर आणि मोर्या स्पोर्ट्स बेंगडेवाडी दोन्ही संघाच्या संघटना कृपया टॉस कव्हर्स या मंचावर यायचे। अरविंद भाई बेंगडे आणि विजय रेटकर असा हा पुढील रंगणारा रंगतदार सामना असेल। सन्माननीय अजितजी सुतार साहेब आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल करावा। कोपर खऱ्यामधील एक नामवंत खेळाडू आणि ज्यांच्या मार्फत अनेक खेळाडू घडले, गर्जना 11 कोपर खाऱ्याने या टीमचे सर्वे सर्वा, सन्माननीय आजीजी सुतार साहेब आपल्याला विनंती असेल की आपण या पुढील होणारा सामना सीएस स्पोर्ट्स येळापूर विपक्ष मोर्या स्पोर्ट्स बेंगडेवाडी असा टॉस असेल, एका बाजूला विजय रेटकर असेल तर दुसऱ्या बाजूला अरविंद भाई बेंगडे असे ही लढत असेल। धोनी पण मातब्बर संघ, जुने बॉल एक पण नाही शिल्लक, अध्यक्ष जुना बॉल एक पण शिल्लक नाही आता। गणेश सुतार सर, अजित सुतार सर आणि गणेश शिंदे सर यांच्या हस्ते या पुढील मॅचचा टॉस, एका बाजूला विजय रेटकर दुसऱ्या बाजूला अरविंद भाई बेंगडे सामना असेल। वेळा विद्यमान सामन्याकडे, सामन्याला सुरुवात करायची आहे, 2:55 झालेले आहेत, 2:55 झालेले आहेत, 2:25 पर्यंत हा सामना संपवायचा आहे। दुसऱ्या बाजूला आणि गोलंदाजी मार्कर आहे सूरज, पंचांकडे अपील केलेली आहे, काय घडतंय काय बिघडतंय पाहूया। दोन करताना पहिल्या चेंडूवर काय घडतंय काय बिघडतंय, चला बाकीच्या खेळाडूंनी आपापल्या जागेवर जा। पाचगणी संघ पंचांकडे अपील मागायचे आहे, 2 पंच डिस्कस करत आहेत, आपण आपल्या जागेवर घ्या, वेळ घेऊ नका कोणीही, पंच आमच्या पर्यंत निर्णय कळवायचा आहे। पंच आता डॉट डिलिव्हरी
धन्यवाद पंचांचा इशारा हो युटी आउट पंचांनी वेळ घेतला मात्र पंचांनी बोट आकाशाकडे केले पंचांचा इशारा ओ युटी आउट पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल याची दक्षता घ्या दोन्ही खेळाडू दोन्ही पंचांनी डिस्कस केलं डिसिजन आहे पंच देखील रिव्ह्यू सिस्टम आपल्या इथे या ठिकाणी नाही आहे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहिला पंचांचा निर्णयाचा आदर करावा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल रिव्ह्यू सिस्टम नाही आहे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल आयोजकांच्या सांगण्यावरून आम्हाला सांगण्यात येत आहे की रिव्ह्यू सिस्टम नाही आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल पहिल्या चेंडूवर गोलंदाजचा ठीक आठवतोय महेश टापरे नवीन फलंदाज विजय ग्राउंडच्या आतमध्ये जात असताना सुरेश गोलंदाजी गोलंदाज सुरेशच्या पहिल्या हॅलो हॅलो मोठा मासा गळाला लावलाय सूरज या गोलंदाजाने चला मित्रांनो स्पीड अप घ्यायचा बेंगळेवाडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा अरविंद भाई आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा गोलंदाजी धन्यवाद संघ आपल्याला यानंतर फलंदाजी करायची आहे चला स्पीड अप घ्या दोन अजून 56 मिनिट आलेले आहेत एक मिनिट आपल्या ह्याच्यातला कोट्यातला संपलेला आहे फासगणी संघ 2-5 पर्यंत आपले दोन षटक संपले नाहीत तर आपला एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये येईल पुन्हा एकदा पंचांकडे दाद पंचांकडे दाद मागितले फेटाळले सुरेश अशी गोलंदाजी करतोय दोन चेंडू दोन्ही पण या चेंडूवर विकेट डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न विजयला देखील समजला नाही पंचांनी रणित केला नियम क्रमांक 22 उल्लंघन व्हाईट बॉल भर पंचांना कुठेतरी कसरत करायला लावणार हा चेंडू डिक्लेअर स्वरूपात एक धाव पंचांचा इशारा होते सूर्यकाचा फटका मिड ऑफ वर जातो चेंडू दन 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 करत सी मार्शी पार चौका सूर्य वेग 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 आणि भन्नाट वेग सूरज याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय पाचगणी संघाने नक्कीच हा गोलंदाज कोणत्या खजान्यामधून गोजून काढलाय माहित नाही कारण सूरज अशी गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत हा गोलंदाज तयार आपल्या भट्टीमध्ये पाचगणी संघ तयार करत होता की काय आणि तेच तत्ता सूरज असा घेऊन आलाय आपल्या भट्टीमधून पाचगणी संघ सूरज अशी गोलंदाजी पाहायला मिळते एक षटकाच्या समाप्तीनंतर वाकाळवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा एक गडी बाद 7 धावा गोलंदाजी केली आहे पाचगणी संघ 3 वाजलेले आहेत 5 मिनिट आपल्या कोट्यातले संपलेले आहेत आणि पुढील 5 मिनिटात एक षटक आपल्याला संपवायचं आहे नवीन गोलंदाज विक्रम पाचगणी संघाकडून आज जर पाहिलं तर गावावरून खास खेळण्यासाठी
गावावरून खेळण्यासाठी खास खेळाडू आलेले आहेत। मानाचा अध्यक्ष चषक आम्हाला देखील जिंकू शकतो, आम्ही देखील जिंकू शकतो यासाठी खास गावावरून 300-400 किलोमीटरचा प्रवास करून खेळाडू या मानाचा अध्यक्ष चषक खेळण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। पाचगणी संघाकडून गोलंदाज विक्रम सज्ज, पहिला चेंडूवर वार, कुठेतरी जेलबाजची संधी होती, जेल सुटलाय आणि चेंडू आता आहे वन बाउंस, सी मारेशे पार। मिडॉपचा खेळाडू कुठेतरी फंबल झाला, चेंडू त्या हातातून ड्रॉप आणि चेंडू सर जातो सी मारेशे पार, चौकार नितीन धवनचा। विक्रम गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय, विक्रम पहिला चेंडू चार धावांनी धावसंख्या मात्र पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 11 चकारामध्ये 11 धावा धावफलकावरती। आपण पाहताय मानाचा अध्यक्षक 2023 चालूची मॅच पाचगणी विरुद्ध वाकायवाडी, हा पंच मात्र इथे दंडित करतायत। वाईट चेंडू अवांतर धाव, या अवांतर धावेने मात्र फरक पडणार कारण की धावसंख्या एक ने पुढे सरकणार, धावसंख्या जाऊन पोहोचते 12 घरामध्ये, 12 धावा एक विकेट मात्र इथं महेशची प्राप्त झालेले पाचगणी संघाला। भाऊशेत हलक्या हाताने पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, मात फंबलिंग झालं, एक धाव सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल कारण की ह्या षटकामध्ये जर विचार केला पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर एक खराब चेंडू आणि त्याच्यानंतर एक सिंगल, म्हणजे आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावा या दोन चेंडू मध्ये मिळवण्यात यश आले त्या म्हणजे 6, धावफलकावरती धावा लागलेत ते म्हणजे 13 धावसंख्या धावफलकावरती। मोठा रनअप गोलंदाजाचा, गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज विक्रम सज्ज, यावेळी मात्र समोरच्या दिशेला लॉंग ऑन क्षेत्ररक्षक नाही आहे, इथं मात्र येऊन फेकी करेल तोपर्यंत दोन धावा अनिल, अनिलच्या बॅटमधून ह्या दोन धावांनी धावफलक मात्र भरारी घेते, पुढे सरकते धावसंख्या 15 घरामध्ये। 15 धावा इथून जर आपण पुढे पाहिलं तर बनवायचे आहेत त्या म्हणजे आपण पाहू शकता यावेळी मात्र आपडदार होता, मात्र काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, इथं चुकी करणार, झेल मात्र सोडलेला आहे, झेल सोडला आणि इथं मात्र दोन धावा घेण्यात यश, अनिल स्ट्राइक वरती जाईल आपण पाहू शकता, अनिलच्या बॅटमधून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र इलेव्हेशन चांगलं नाही, दोन धावा धावफलकावरती, दोन ने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 धावा धावसंख्या 17 घरामध्ये। आता मात्र खतरा कोणत्या संघावरती असणार, फलंदाजी या गोलंदाजी, मोठा फटका येणार का अनिल स्ट्राइक वरती, यावेळी मात्र चांगला चेंडू हाताला म्हणावं लागेल विक्रमच्या माध्यमातून कारण की चेंडू पडल्यानंतर अनिलला वाटलं कुठेतरी अवांतर उसळी घेईल, मात्र चेंडू जमीन लगत खालीच मात्र राहिला, निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण पाहताय। 17 धावा धावफलकावरती, इथून पुढे जर आपण पाहिलं तर 15 धावा बनवायचे आहेत संघ वाकायवाडी, इथं मात्र झेल घेण्याची संधी मात्र चांगला एफर्ट म्हणावं लागेल, एक धाव ह्या एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 घरामध्ये, नो प्लस एक म्हणजे अशा दोन धावा कुठेतरी आपण पाहू शकता, हे पुढला चेंडू असेल तो म्हणजे असेल फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट, पुढला चेंडू आहे फ्री हिट, गोलंदाजी स्ट्राइक वरती विक्रम मात्र दबावात असेल कारण की स्ट्राइक वरती आहे तो म्हणजे विजय, विजय मोठा फटका खेचणार का विजय, यावेळेस मात्र अपडबार मात्र इथं फ्री हिटचा पुरेपूर फायदा मात्र उचलता आला नाही, दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 1-19। हॅलो, 5 मिनिटाच्या आतमध्ये आपलं एक षटक मित्रांनो संपलं पाहिजे, अन्यथा आपल्याला जेव्हा तुमचं चौथं षटक चालू होईल तेव्हा तुमचा एक अवांतर खेळाडू सर्कल मध्ये 19 धावसंख्या धावफलकावरती 31 धावांचं आव्हान,
विजय माफ करा राणी स्ट्राइक वरती गोलंदाज स्ट्राइक वरती गोलंदाज गणेश यावेळेस मात्र शॉट लेगला क्षेत्ररक्षक आहे एक धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न दोन धाव घेण्यात मात्र यश दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ चांगला दोन धावा या दोन धावांनी मात्र धावसंख्या रखणार धावसंख्या जाऊन पोहोचते 21 च्या घरामध्ये अनिल इथं कुठेतरी आपण पाहिलं प्रत्येक चेंडूवरती अनिल मात्र दोन दोन धावा घेण्यात यश आलेला आहे अनिल चांगली फलंदाजी म्हणावी लागेल यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आता मात्र स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे विजय विजय आपण जर पाहिलं महेश नंतर कोणत्या फलंदाजावरती नजर असेल तर म्हणजे विजय गोलंदाज टॅक वरती गणेश सज्ज गणेश मात्र आपण पाहू शकता पहिले दोन चेंडू जर गणेशच्या माध्यमातून चांगले हाताळलेले आहेत यावेळी मात्र पुढचा चेंडू झेल चिनामी संधी मात्र मोठा मासा मोठी विकेट धक्का क्रमांक दुसरा विजयला जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला घाई करा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजे आकाश करायचे हॅलो स्पीड अप का आपल्याला विनंती असेल अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत मित्रांनो तीन मिनिटांमध्ये तीन चेंडू आपल्याला टाकायचे अन्यथा तुमचा एक अवांतर खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल चौथ्या षटकामध्ये गोलंदाज स्ट्राईक वरती गणेश सज्ज स्ट्राईक वरती अक्षय हलक्या हाताने डिफेन्सिव्ह पद्धतीचा क्रिकेट रनआउटची नामी संधी इथं मात्र विकेट होतय पतन रनआउटच्या स्वरूपात अक्षय रजावं लागतंय माघारी धक्का क्रमांक 3 धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे 22 घरामध्ये धावसंख्या आहे इथून जर पुढे जर आपण पाहिलं तर उरोवरी चेंडू असतील ते म्हणजे 8 आणि बनवायच्या धावा आहेत त्या म्हणजे 8 चेंडू आणि 9 धावांची गरज 8 चेंडू 9 धावांची गरज चला घाई करा संघ पाचगणी आणि संघ वाकाळ दोन्ही संघाला विनंती असेल की घाई करा आणि पुढील सामना आपण पाहणार आहात बेंगडेवाडी विरुद्ध येळापूर दोन्ही बेंगडेवाडी संघ आपण सज्ज राहायचा हा सामना झाल्याबरोबरच तुमचा सामना आहे आपण नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहात चला घाई करा चालूचा सामना पाचगणी विरुद्ध वाकाळवाडी